Good, smiling. Very good. One, two. Oh, this way. How are the men? Smiley men too? Yes, little bit. Tora Tora. Okay, good. So, tonight, this is day two. Day two. Okay, so I know how to count. Ek, to, do, do. Okay. Tomorrow, tin. Okay. So usually, second day is distraction day. Well, the first one too, but a lot of things happen in the mind. Often day two, unless you've been doing this for 4 months. But and so it's really good to touch base on how does it work, how does the mind work, and day two is a good time to explore that a little bit further. Because as you've noticed so far, for those of you who have been practicing other practices before in the past, like I've practiced, I was a Goenka student for 5 years. I also practiced Pa'ok Sayadaw, so it's very Visuddhimagga oriented. So I know all these practices, one-pointed absorption, concentration, and all these. And you've probably noticed that what we practice here with the 6 R's and the Metta Bhavana is a bit different, right? It's like sometimes at the beginning it looks like the mind is just open and there's nothing, you know. There's no control over the hindrances, they just come and go. And I remember my first time doing my first online retreat with this particular tradition, Bhante Vimala Ramsey and Twim. I couldn't believe, I thought my mind was a real mess because I was so used to pointing my mind to a single point and then shutting out all the distractions, and for me that was peaceful. And when I started to shift lanes, then I really didn't feel that comfortable. I was like, what is this? What am I supposed to be doing? What am I doing? Like, I'm not meditating. So tonight we'll try to explore a little bit more about that. Yes, please. दुसरा दिवस आहे आणि बंतेच्या मते दुसरा दिवस म्हणजे माइंड एकदम मेस. ओके, खूप सारे डिस्ट्रॅक्शन म्हणजे खूप सारा काय म्हणतात ना त्याला अडथळे. ओके, मेडिटेशन आपल्याला वाटतं आपण करतच नाही आहे असं होत आहे, तर ते खूप नॉर्मल आहे. आणि मुख्य म्हणजे वेगळ्या ट्रेडिशनमधनं आलेलं आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे बहुतेक सगळे गोयंका गुरुजींच्या मेडिटेशन केलेले असतात आणि त्याच्यामुळे भंते पण जेव्हा सांगतात की त्यांनी पण पहिल्यांदा जेव्हा हे केलं भंते विमलांसी बरोबर, तर त्यांनी तर गोयंका ट्रेडिशन बरोबर पाव सॅडोचं पण केलं होतं जे विशुद्धी मग्गानुसार शिकवत, बरोबर आहे ना? तर आपल्याकडे ट्रेडिशन्स खूप आहेत, कारण कम्मठान वेगळे आहेत तसे टीचर्स वेगळे तसे कम्मठान वेगळे देतात, बरोबर ना? आता आपल्याकडे भारतामध्ये एकच मेडिटेशन प्रॅक्टिस आहे आणि ती म्हणजे गोयंका ट्रेडिशन, आणि ते एकात आनापान करतो, त्याच्यामुळे सगळ्यांनी आनापानच केलं, बरोबर ना? तर सुरुवातीला सगळ्यांना त्रास होणार इन द सेन्स की माइंड आपलं परत आपल्याला असं वाटतं की एका जागी कॉन्सन्ट्रेट केलं आणि बाकी काहीच बघितलं नाही, तर तेच मेडिटेशन आहे. सुरुवातीला त्रास होतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला असंच करायचं, बरोबर ना? तर तसं नाही करायचं. ओके, पहिल्यांदा म्हणजे आपल्याला आता माइंडला थोडंसं मोकळं सोडायचं, त्याला बांधून नाही ठेवायचं आपल्याला. ओके, त्याला आपल्याला जाऊ द्यायचं,
आणि गेला की त्याला रिलीज करायचं एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्याला इकडे बांधून नाही ठेवायचं आहे श्वासावर, बरोबर आहे. तर सगळ्यांना थोडासा म्हणजे मला सुद्धा झाला होता, मी जेव्हा पहिल्यांदा केलं तर मी तर 30 वर्ष करते, बरोबर आहे ना, की माइंड ऑटोमॅटिकली येतं. पण मग तुम्हाला एफर्ट घ्यायला लागेल. आता आपण काय आहे नवीन म्हटल्यापेक्षा वेगळं काहीतरी शिकतोय, तर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन किंवा पूर्ण लक्ष ना आपण आत्ता काय करायला आलो आहे त्याच्यावर करा. ऑटोमॅटिक त्याच्यावर जात आहे तर माइंडची सवय आहे. म्हणजे नवीन काय शिकायला माइंड अजिबात तयार नसतो, बरोबर ना. तर आपल्याला त्याला थोडंसं ट्रेन करायचं, ओके. तर पहिल्यांदा असं होणारच हे लक्षात घ्या. आणि त्याच्याबरोबर आता आपल्याला काय करायचं आहे आणि लक्षात ठेवायचं काय करायचं ते जास्त महत्त्वाचं आहे. तर जसं सांगतील तसंच करा. स्वतःच्या मनाने त्याच्यामध्ये काहीही घालायचं नाही. यू हॅव टू डू ॲज यू आर इन्स्ट्रक्टेड टू डू. येस. These two different kinds of samadhis are have different qualities to them. So that's why every morning we read this sequence, tasime pancha nivarani pahine sa attani samanupasato pamojang jayati, is because this is how the Buddha taught how the mind becomes collected, how it becomes samadhi. And this happens through a process of gladdening the mind, releasing the distractions, relaxing, and then the mind is uplifted and cultivating wholesome states like metta, sadhu, sadhu. So in this particular practice, we develop a base of wholesome states. And this is like our foundation, but it takes a little bit of time. That's the thing. It's not as direct as just putting your attention, let's say, on this microphone. And I can, like yesterday, Venerable Metananda's exercise, you know, that's actually, that's a way to really concentrate the mind very quick. And then because of the force of the concentration, the hindrances and the distractions kind of like move out of our awareness, basically. But when we stop forcing this, and this is what I call the forced type of samadhi, a forced type of mental stability or collectedness, when as soon as we remove the force, then the hindrances come back rushing big time. And it takes a lot of effort and energy to maintain that kind of awareness throughout the meditation, but also not to mention our daily lives. But the practice which we've started here today takes a little bit more time because it is based on panya. It is based on discerning which states will bring the mind into collectedness, samadhi, and which states will move it away. A mind that is angry is like this. It's not it's not still, it's not clear. But it's not by forcing the mind to be still and clear that it becomes like that. It's because we develop the causes and condition that support such kind of awareness. Yeah. म्हणजे आता आपण जे करतोय, म्हणजे आधी जे करत होतो की नाही, म्हणजे आता सपोज आनापान करायचं आणि आता आपण मेट्टा करतो, तर दोघांच्या क्वालिटीज वेगळ्या आहेत, बरोबर ना. आता आपल्याला कुठली क्वालिटी पाहिजे त्याच्यावरनं किंवा आपल्याला काय हवंय त्याच्यावरनं आपलं मेडिटेशन आपण आता बदलतोय किंवा चेंज करतोय किंवा आता आपण काय करायचं आहे आपण समजून घ्यायचंय. जसं काल आपण एक्सरसाइज केली की नाही, की आपण जेव्हा एकावर कॉन्सन्ट्रेट करतो किंवा एकावर लक्ष देतो तेव्हा आपण काय करत असतो, मनाला एकाग्र करायचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, बाकीचे जे निवरण असतात ते काय करतात, दाबले जातात, ओके. कारण आपण त्यांना दाबून टाकतो, कारण एकावर लक्ष दिलं तर ते येत नाहीत म्हटल्यावर ते कुठे जातात, ते काय निघून जातात का नाही जात, तर ते काय जातात, दाबले जातात. आणि मग तुमचं लक्ष काढलं तुम्ही की ते झपकन वर येतात,
बरोबर आहे ना? त्याच्या उलट आपण जेव्हा रिलॅक्स होत असतो, बरोबर आहे की नाही, तेव्हा आपण काय करतो, निवरण काढूनच टाकत असतो, जे आपण त्यांना वर येऊ देतो. पहिले काय करतो, या बरोबर आहे ना, आलं की मी तुम्हाला काढून टाक. मग आता तुम्ही एका जागी कॉन्सन्ट्रेट करत राहिला किंवा एकाग्र करत राहिला नुसत्या श्वासावर, तर काय होणार, तेवढ्यापुरतं शांत वाटतं. आणि नंतर काय होतं, जेव्हा लक्ष नसेल तेव्हा काय, राग येणार, द्वेष येणार, सगळं येणार. फक्त कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा मन एकाग्र असेल तेव्हा काय होणार नाही, कायमचं निघतं का ते, त्याला समथमध्ये नेहमी दाबलं जातं. हे सगळ्यांना मी सांगितलेलं आहे, उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे. समथ केलं की काय होतं सांगितलंय मी, दोन ग्लासचं उदाहरण दिलं होतं तुम्हाला. तर समथ केलं की आपण काय करणार, मनाला शांत करत 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 जाणार, बरोबर आहे की नाही, आणि काय होणार, तो चिखल सगळा खाली बसणार, बरोबर आहे की नाही. पण आपण काय करतो, समथ तर करतोय पण त्याचबरोबर आपण त्याला सम्मा व्यायाम समत आहे का, तो कशाचा भाग आहे, बुद्धाची टीचिंग आहे की नाही, ती अर्य अठ्ठंगी को मग आहे, जो कुठे घेऊन जातो, निब्बाना, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्याबरोबर काय करतोय, नुसतं समथ नाही करत आहे, तर त्याच्याबरोबर आपण सम्मा व्यायाम म्हणजे विपश्यना करतोय, की जे अकुशल आहे ते काढून टाकायचं काम करतोय, बरोबर. तुम्ही नुसतं त्याला दाबत राहिला तर ते आज न उद्या काय होणार, वर येणार, तेवढ्या पुरतं बरं वाटेल, बरोबर आहे. पण जर लक्ष नसलं तर काय होणार, तो राग येणार. आता आपण काय करणार, त्याला येऊ देतो, बरोबर ना. आपण कुसल चित्तस्थ एकाग्रता करणार, बरोबर आहे, आणि त्याच्यामुळे निवरण येणार. मन भटकतं म्हणजेच निवरण येतात. निवरण आले की तुम्ही त्याला रिलीज करता, करता की नाही, पहिले तर रेकॉग्नाइज करता, मग काय करता, रिलीज करता, बरोबर, माइंड मधून त्याला तिथे सोडून देता, आणि मग रिलॅक्स करता, बरोबर आहे ना. हे सगळं करत असताना आपण काय करतो, निवरण किंवा जे काय अकुशल आहे त्याला काढून टाकत असतो. जसं मी म्हटलं की उपशमने ढवळलं की चमचावर माती काय करायची असते, गढूळ पाणी काढून टाकतो. कसं हे मनाला आपण काढून टाकायचं, तुम्ही जर मन एकाग्र करून श्वासावर आणलं, स्माईलवर आणलं, कुठेही आणलं, तर काय होणार आहे, त्याचं दाबू नका. टेक्निक म्हणजे मन ते समथ जरी असलं ना, तरी त्याचं काय काम होतं तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आता आपण शिकतोय त्याच्यामुळे समजायला पाहिजे काय करतोय, बरोबर आहे. दाबायचं नाही तर त्याला काढून, म्हणून त्याला शिकसार करायचं काहीही, म्हणजे श्वासावर लक्ष नाही, फक्त कशावर, नेता, बरोबर ना. माझं मंगल हो असं म्हणा ना, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, पताचं मंगल करताय नाही, कशाला दाबायचं सगळं खाली, कळलंय. टेक्निक नीट समजून घ्या, सवय होते हळूहळू. मन फार ट्रिकी आहे, एकदम तुम्हाला शेंड्या लावणार. मी सांगितलं ना, ते म्हणतील तेच बरं होतं आधीचं, लगेच मन एकाग्र होतं, बरोबर आहे ना. तसं नसतं ते, माइंडला चेंज आवडत नाही, बरोबर आहे. त्यामुळे थोडासा त्रास देणार ते, म्हणाल आधीचं बरं होतं, हे काय आलं शिकायला नवीन, आम्हाला शिकायचं, बरोबर आहे. मग आपल्याला आपल्याला सांगायला पाहिजे काय भलं आहे आपल्यासाठी, ओके. तेवढं तर समजतं की नाही, तेवढं करायचं, ओके. त्रास होणार आहे पण नंतर जेव्हा पुढे जाल तेव्हा मग लक्षात येईल की आपण कायमचं किती काढून टाकलेलं आहे, ते लक्षात आलं पाहिजे, बरोबर आहे. कारण त्यांनी पण आज तुमचं सगळ्यांना विचारलं, तुम्ही काय करता, विचारलं ना, त्याचे उत्तर आहे की ओके गुड. Yes, good. Yes. Good. Please do. So, in my quest to understanding the Buddha Vajana, for myself, it was mainly for my own practice that I started translating, going back to the Pali, the original Pali.
Because there was a lot of things that I could notice that didn't really work. Like I didn't understand when I was reading the suttas, the way that I was told to practice didn't really work with what I was reading in the suttas. Like I was being told to not remain attached to the joy, which is something you've probably heard before. And then I'm reading the Buddha himself, and he's talking about piti and sukha and all these beautiful things. And I'm like, who's experiencing that? Like, I'm mostly experiencing pain, 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 pain. And then I'm being told, you have to stay equanimous. And then I would stay equanimous, but then I would read the suttas and it didn't make sense. It was like I was missing most of it. I couldn't relate. I was like, that's not how I'm practicing. This is not, like, it doesn't match my experience. And then it took a long time, and I started learning Pali, and then started translating the suttas for myself, trying to find the meaning. And then this is when I stumble upon this sequence here, which is also seen in the Mahanama Sutta and the Uposatha Sutta, the advice to Visakha, the advice to Mahanama. It was an advice that the Buddha gave very, very often, probably the most often, to lay practitioners who wanted to practice at home and uplift their minds into remembering. It's very close to the spiritual friend, actually. When you think about it the proper way, remembering the Buddha, its good qualities, the Dhamma and the Sangha, which all kind of come together. And if your spiritual friend happens to be any of those, that's great. It's exactly what we're practicing, basically. And then there's also other recollections like the Chaganusati, the remembering the devas, also the good qualities of the devas, the good qualities of, our own generosity, our own virtues also. Silanusati, yes. And then there's also by abandoning the hindrances that this sequence comes up. And so this is quite important to understand, and this is where we find this sukhino chittang samadhiyatti. And nowhere else in my researches, nowhere else I could really find the place where the Buddha said this is how the mind gets collected. It was nowhere else you could find, like, I was looking for, you know, because I was practicing anapanasati like this here, which actually I was trying to look for the word nostrils, and I couldn't find it. I mean, it was just not there. The word nasika is not in the suttas. It's not in the part of the instructions. So, and then further, like, trying to really find, really the closest word you can find is parimukha, basically. Yes, parimukha is the closest. That's kind of like being the channel that's being used to say, yeah, you have to look at here, you know. But actually, that parimukha doesn't really mean nostril tips. So that, it was a really interesting journey, but it took me a long time. It took me many years to kind of figure out, and then finding this sequence and realizing, even though, because the thing is, when you read the suttas with the overlaying of the commentaries over it, it's hard to understand in the right way, basically. And that's what I did for a long time. I would refer to the suttas and read them with the commentary understanding, basically. And a lot of people, for example, like if you tell a monk, this sequence in the Samanyapala Sutta, they'll say, oh, this is just like the bliss of the renunciate life, the bliss of being a monk, you know. This is all just only monks can feel that, but it's not true. It's just the way that the mind works. These are the seven supports of awakening. These are the Satta Sambhojangas right here. And then I was led to find deeper discoveries in like the 11 benefits of loving kindness, Metta Nisangsa Sutta.
which one of them is tuvatang chittang samadhiyati, huh? And this is the only place in the whole canon where you can find the Buddha saying, this is the way that the mind gets quickly samadhi, quickly collected. Nowhere else in the suttas does it talk about in these specific words, not even anapanasati, not even. So metta is, according to the Buddha, the fastest way to get your mind collected. बद्धेने आता सांगितलं की त्यांनी जेव्हा सुरुवात केलेली, त्यांनी पण आनापानाने सुरुवात केली, की आनापान कारण त्यांनी पण गोयंका ट्रेडिशनमध्येच सुरुवात केली. आणि पण मग त्यांना ते जेव्हा बसायचे जसे आपण बसतो बरोबर ना, तर सुत्तामध्ये कुठे आहे असं सांगितलेलं, तर ते जेव्हा सुत्त वाचत होते तेव्हा त्यांना लक्षात आलं की सुत्त जे सांगतात बरोबर ना, तसं आपण मेडिटेशन मेडिटेट करत नाही. जरी आनापान असलं तरी ना त्याच्याने काय होतं, तर आपण बसल्यावर फक्त ते म्हणाले की दुःख दुःख, बसल्यावर नुसतंच दुःख आहे ना, सुख सुख काय उत्पन्नच होत नाही. आणि मग ते त्यांना असं वाटलं की बाबा ट्रान्सलेशन बरोबर होत नाही आहे, तर ते पण लक्षात आलं की पाली, मग त्यांनी पालीमधनं अभ्यास सुरू केला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की पालीचा जो आहे काय म्हणतात ना, पालीचे काही शब्द जे आहेत ते इंग्रजीमध्ये व्यवस्थित ट्रान्सलेट नाही झाले, जे आपल्याला माहिती आहे की नाही होत बरोबर ना, कारण जेव्हा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स करतं आणि नुसतं ट्रान्सलेशन करतं त्याच्यामध्ये फरक आहे. त्याच्यामुळे त्यांनी मग जेव्हा पालीमधनं हे त्यांना दिसलं काय म्हणतात ना, ही जी ओळ दिसली किंवा हे जेव्हा समजलं की बाबा असा अर्थ त्याचा आहे, तर मग हे का होत नाही आपल्याच्याने, हे आपल्याला का नाही मेडिटेशनमध्ये होत ना, हे पीती जायती का नाही होत, मेडिटेशन करताना आनंद का नाही होत आहे बरोबर ना, आणि चित्त समाधीमध्ये जाताना सुखी न चित्त, सुख कुठे आहे, पीती कुठे आहे, जॉय कुठे आहे, नुसतं मेडिटेशन करताना काय होतं, नुसतं दुःख 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 बरोबर आहे, बसताना दुःख उठताना दुःख. ओके, तर मग असं काय होतं, मग त्यांनी जेव्हा जेव्हा हे प्रयत्न केले किंवा हे असं कुठे आहे, तर बुद्ध प्रत्येक वेळी म्हणजे असं नाही की एकाच ठिकाणी सांगतायत, तर बुद्ध प्रत्येक ठिकाणी निवर्ण काढल्यावर काय होतं, पामोजम कसं उत्पन्न होतं, जन्माला पामोजम जन्माला आलं पाहिजे ना, आणि मग जर पामोज असेल तर त्याच्यामधनं पीती जन्माला येते, जायती म्हणजे सगळ्यांना माहिती आहे जन्माला येते बरोबर ना, आणि पीती काय करते, पीती मनस कायो पसंमती बरोबर ना, की पीती जी असते ती मनाला आणि कायला काय करते, शांत करते, पसंमती म्हणजे रिलॅक्स करते थोडक्यात, असं रिलॅक्स करते बरोबर आहे ना, म्हणजे इंग्रजीत सांगायचं का, तुम्ही सगळे इंग्रज आहात त्यामुळे तुम्हाला इंग्रजी कळतो बरोबर आहे ना, तर रिलॅक्स करते बरोबर, आणि मग पसद्ध कायो पसंमती म्हणजे रिलॅक्स झाल्यावर, आणि जे रिलॅक्स जे असतं, जे बॉडी रिलॅक्स असते, जेव्हा शरीर रिलॅक्स असतं तेव्हा काय जन्माला येतं, सुखाचा अनुभव येतो, वेदेती म्हणजे वेदना किंवा त्याची अनुभव बरोबर आहे, तो अनुभव येतो, तो आला पाहिजे ना बरोबर आहे ना, रिलॅक्स केल्यावर काय होणार, शरीर एकदम शिथिल होणार, शांत होणार, दुःख राहील का तिथे, नाही राहिलं पाहिजे बरोबर ना, आणि मग सुखाचा अनुभव होईल, आणि सुखाचा अनुभव झाल्यावरच सुखी न चित्तं समाधीयती, तर सुखी असेल चित्त तर ते कशात जाईल, समाधीमध्ये जाईल, दुःख दुःख करून समाधीमध्ये जाता येत नाही. हे बुद्ध प्रत्येक ठिकाणी एका सामायफल सुद्धाच नाही तर सगळ्या ठिकाणी सांगतात, जसं महानाम तुम्ही धातू पूजा करता बरोबर आहे ना, महानामाला किती वेळा बुद्ध सांगतात की बाबा तू बुद्धानुसती कर, धम्मानुसती कर, संघानुसती कर, शीलानुसती कर, आनापान सती कर, तरी सुद्धा करता येईल बरोबर ना, दुःख नाही, चागानुसती तुम्हाला काहीतरी चांगलं आठवायचं आहे, आनंद देणारा आठवायचा आहे बरोबर आहे की नाही, तर बुद्ध स्वतःच दान आठवा म्हणतात, सुखाचा मोमेंट आठवा म्हणतात, आणि ते तुमचं मन कसं करेल, सुखी करेल, म्हणून आपण तुम्हाला कल्याण मित्र असं कोणतरी आठवा ज्याच्याने तुम्हाला काय होईल,
आनंद होईल, त्याचा मेहता देवाशी वाटेल. स्वतःला पण मेहता देवाशी वाटत नाही म्हटल्यावर मग आता काय बरोबर ना. सगळ्यात पहिले तर स्वतःचा खुश राहिलं पाहिजे ना. ते पण चेहरे असे लटकलेले तुमचे बरोबर आहे ना. कुठला भार आयुष्याचा घेऊन फिरताय असं वाटतं सगळ्याचे. तसं फिरू नका ना. ओके तर करा म्हणजे सुखात राहा ना, काय प्रॉब्लेम आहे. कोणी सांगितलं का दुःखच करायचं तर ते असं नाहीये. दुःख आहे हे माहिती आहे पण आपल्याला समाधीकडे जायचंय. तर दुःखाला दुःख म्हणून बघून त्यातनं बाहेर यायला ना. नुसतं दुःख आहे असं सांगितलं का बुद्धाने. बुद्धाने सांगितलं ना की दुःख त्यातनं सुख बाहेर यायचं. निरोध सांगितलं ना. मग ते कशाला करायचं नाही बरोबर ना. तर बंतेने ते पण सांगितलं की मेहता हे जेव्हा आपण करतो मेहता निसंस पटिसंहितामध्ये पण मी सांगते ना काय आहे. 11 फायदे काय आहे मेहताचे. काय सुखां सुपती सुखां पटी बुज्जती पापकानं सुखिनं न पसती देवता रक्षंती आहे ना. आणि बंते काय सांगितलं सुवटं चित्तं समाधीयती मुख काय मुख वर्ण असं काहीतरी आहे ना. No, you start glowing or something. No. Yes. So, no, you're not glowing only. So, these are the 11, Yes, yes. Yes. So that, म्हणजे हे तुम्ही मेहता करताय आणि बंतेंनी खूप सारे सुप्त अनालाइज केले वाटते स्वतः ट्रान्सलेट केले आणि ते सांगतात ना की मला पूर्ण मी जितका अभ्यास केला त्याच्यामध्ये मेहताचा हा जो फायदा आहे तुवटं चित्तं समाधीयती हे बुद्ध दुसरीकडे कुठेही सांगत नाही. एवढं बुद्ध सांगत असल्यावर का नाही करायचं. आणि होतंय ना. आणि हे सगळं त्यांनी स्वतःच्या अनुभवावर शिकलेलं आहे बरोबर ना. कारण ते पण आधी आपण जसे करायचो तसंच करायचं. मी पण तशीच करायची. ओके मी पण विमलांची बनतेने जाऊन तेच सांगितलं की माझं मन काय होतं पुन्हा अनापानकडे जातं श्वासावर जातं. पण ते मग लगेच एक दोन दिवसात सुटलं ते आता नाही जात. ओके आता लाईक स्माईल. आणि जसं बंते म्हणाले की आपल्याला असं कुठेच लिहिलं नाही की नाकावर श्वासावर लक्ष ठेवा. परिमुखं चित्तं आता परिमुख म्हणजे नाक नव्हे बरोबर आहे की नाही. सगळ्यांना परिमुख माहिती आहे तर मुख म्हणजे काय हेच ना. आणि मग तुम्ही तिथेच करताय ना काय करताय स्माईल. मग तेवढं तर करायला पाहिजे की नाही. मुख म्हणजे नाक थोडीच आहे. बंते तेच म्हणाले मी कुठे नासिका शोधत होतो ना आपल्या सुप्तामध्ये की नासिका कुठे आहे. नासिकावर आपल्याला मन एकाग्र करायचं पण कुठे सापडत नाही. पण परिमुख दिसतं बरोबर आहे की नाही. सो म्हणजे आपल्याला पाणी नीट कळतंय तर हे शब्द पण आपल्याला काय हवे पाहिजे कळायला पाहिजे ना. आणि त्यानुसार जर करता येत असेल तर का नाही करायचं. कुणीतरी सांगतंय तर शिकून घ्यायचं ना. हे जास्त महत्वाचं आहे कारण हे सगळे अनुभवाचे ओल आहे. तर बंते जे सांगतायत जसं आहे तसं पुन्हा पुन्हा त्याच्याकडे जाऊ नका. म्हणजे कुणीतरी आपल्याला सांगताय की नाही हे. आणि बुद्धाने सांगितलेलं आहे ना. अजून आपल्याला किती हे पाहिजे त्याच्यावर काय म्हणतात त्याला प्रूफ काय पाहिजे. ओरिजिनल पालीमध्ये आहे ना ते जस्ट फॉलो. ओके गुड. ओ आय फॉरगॉट आय ऍडेड ऑन लिटल बिट ऑफ माय Yes. Yes. Yes, very good. They understand my language. Yes, yes. Yes, yes. Good. Yes. Yes. I can see. Very good. Very good. So it takes a little bit more time in this method, but it is done through wisdom and it will stay also for much longer afterwards. It will follow you in your whole life, you know. So what you practice here and now, because you understand how the mind works properly, then you will understand how your mind works all the time. And so it will be a lot easier to maintain a certain level of samadhi throughout your whole life, because it's not going to be forced, it's going to be understood properly. And so we just have to make it clear. We just have to talk about it a little bit more. We have to understand really how it works, you know, the six R's,
it's really normal. We have to kind of talk about it over and over again because it has to, the technique has to be kind of learned at first, a little bit like you learn anything, but then it becomes more integrated. It becomes more like a second nature. And slowly you will see, you will start to pick it up. And as mental energy and uplifting the mind picks up, then you'll see that how it all happens together. At the beginning, we need a little bit of faith, a little bit of saddha, and then we just, we're good. थोडीशी श्रद्धा पाहिजेच, राईट? की बुद्ध वचन आहे त्याच्यावर श्रद्धा पाहिजे, जे सांगितले ते योग्यच आहे असं पाहिजे, आपल्याला कोणीतरी व्यवस्थित शिकवतंय ते तसंच करायला पाहिजे. ओके, मन कसं आहे ते समजलं पाहिजे आणि थोडा वेळ लागेल, पण आपण जे करतोय त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून, पूर्ण श्रद्धा ठेवूनच करायचं आहे. थोडंसं काय म्हणतात ना, मन लाईनीवर यायला वेळ लागेल, पण मग त्याला आणायचं एवढं निश्चित आहे. ओके, गुड. सो वी अंडरस्टँड नाव हाऊ द माइंड गेट्स कलेक्टेड, बट ऑल्सो वट brings the mind out of collectedness is also really important for us to understand, because this is how we lose basically the collectedness of mind. And a really good sutta to explain this is the Sabba Sava Sutta. So this is the Majjhima Nikaya number 2, and this is what we will be exploring tonight. So basically in this sutta in particular, the Buddha explains all these ways that these distractions, we create them, we bring them up, just because certain areas of our lives, we either need to understand it in a particular way or not refrain from doing certain things and develop other things, then avoid other things. So all of this is really important, because then this is how, you know, the mind will remain unified, basically. So it's not about, here again is an excellent sutta to prove this. There's nothing that says, you know, you have to just stick your mind onto one single point and that's it, you know. You don't have to do anything else. No, it's so much more than this. There's all of these things, all of these ways that the mind is, and that word, asava, is a really interesting word, because also, well, it is translated in many different ways, but the translation that I like personally to use is, because asava comes from the root shru, right? And shru means to flow. And now there's a scholarly debate, is it flowing out or is it flowing in? Because we don't know. It could be either or, because there are instances in the canon where it can mean both. But personally, I like to see it not as taints, not as, you know, corruptions of the mind, but as the mind that flows outside to all of these things that it wants to either, it wants something, or it flows towards a memory or the past, or it flows towards difficulties, like pushing away, or like not something that we haven't released yet, we haven't made peace with. That can also be one of the flows of the mind. And I really liked my teacher Bhante Vimala Ramsey's interpretation of the word asava, just to make it a lot more accessible for us in our practice, is just a distraction. There's all of these ways that the mind can get distracted, basically. So it makes it very applicable here and now, sanditiko. Takes it out of the realm of just philosophy, and we can actually use it in our practice here and now. And that word comes back over and over in the suttas, so it's really important to understand what that is. So to understand all of these ways that the mind flows out, then we can actually, we are empowered to stop that, to release and relax, re-smile and bring metta again,
But also to understand how the mind works gradually more and more. Of course, we will be talking about Paticca Samuppada later in this retreat. This is like a really soft introduction, I would say. But all of the ways that how did the mind get conditioned to be in a certain way, to act in a certain way, over the course of repetition, and also doing all of these things that allow the mind to kind of just like be distracted all the time. And so as we explore this, we will also receive this really precious knowledge about how to preserve this water of samadhi that, you know, we take so long to gather and to pool, and to preserve that, not to just throw it away. तर आता आपण आज मंत्र्यांनी जसं सांगितलं की आपण सव्वासव सुप्त जे मध्यम निकायचं दुसऱ्या नंबरचं सुप्त आहे सव्वासव सुप्त त्याचा अभ्यास करणार आहे किंवा त्याच्यामधनं आज आपल्याला म्हणते शिकवणार आहे आणि आसव म्हणजे काय तर आपल्याला आसव म्हणजे आपले मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की आसव हा शब्द संस्कृत श्रुत म्हणजे जो वाहण आसव इज सवती इज टू फ्लो सवती म्हणजे काय वाहणे ओके तर आसव म्हणजे जे वाहत म्हणजे आपल्यामध्ये सगळे आसव असतात की नाही ते कसे वाहत असतात बरोबर ना तर आपल्याला म्हणजे बाहेर जात आहेत की आत येत आहेत काय माहित नाही पण वाहणे हा त्यांचा काम आहे ते वाढत असतात वाहत असतात बरोबर आहे ना तर आपलं मन त्या आसवांबरोबर फिरत असतं किंवा आसव म्हणजे आपलं मन जे बाहेर फिरतं बरोबर ना तर आसव तर त्याचं विमलरमसी म्हणते मी आसव जे डिस्ट्रॅक्शन असं म्हणून त्यांना सांगितलेलं आहे अडथळे ओके तर आपलं मन बाहेर गेलं की समजायचं आसवांमध्ये गेलं कारण ते आपल्याजवळ राहिलं तर मेत्तामध्ये राहिलं तर आसव नाही बरोबर ना ते आपण कुसल चित्तस एकाग्रता पण जे हल्लं कुठेतरी भटकलं डिस्ट्रॅक्शन झालं तर निवरणामध्ये गेलं किंवा अडथळ्यांमध्ये गेलं म्हणजे काय आहे आसव आहे ते तर डिस्ट्रॅक्शन म्हणजे थोडक्यात अडथळे येणार आपलं मन भटकणं म्हणजे आसव आहे ओके तर या सूत्रामध्ये आणि हा शब्द पुन्हा 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 आसव कसे आपल्याला बाहेर घेऊन जातात म्हणजे आपलं मन फिरतं की नाही कधी पास्ट टेन्समध्ये जातं कधी फ्युचरमध्ये जातं आता इथे जात नाही इथे राहत नाही त्या मोमेंटला राहत नाही आणि कोण घेऊन जात असतं ते वाहणारं आसव आपल्याला कुठे घेऊन जातात पास्ट टेन्समध्ये घेऊन जातात फ्युचरमध्ये घेऊन जातात कुठे एका जागी राहत कारण ते मन कसं आहे वाहणारं आहे कारण ते कोणाबरोबर वाहत बरोबर आहे ना तर बुद्धांनी इथे सव्वासव सूत्रमध्ये सगळे आसव सव्व आसव म्हणजे सव्वासव ओके सव्व सगळे आसव सव्वासव सूत्र आता म्हणते आपल्याला एक एक एक्सप्लेन करते गुड So it starts and the Buddha says, Monks, I will teach you the complete mastery of all distractions. Sabba sava sangvaram pariyaya. Bhikkave desa sami. Something like that. Good. Good. This is useful. Listen carefully and apply your mind to what I will say. Yes, Bhante, the monks replied. The awakened one said this. The calming of the mental distractions is for one who is aware and discerning, not for one who is not aware and not discerning. Not being aware and discerning of what? When there is wise attention and when there is unwise attention. So what is wise attention and what is unwise attention here? Kusala, yes.
Yoniso Manasikara. Is that? Yes. Yes. And Ayoniso Manasikara. So what are we doing with our minds? Now see here, the Buddha doesn't talk about focusing. Oh, that's another word I was looking for in the suttas. Focusing. Not there. And so he's just talking about when there is skillful attention and unskillful attention, basically. That is when the mind is wholesome, when the mind is unwholesome, directed to wholesome states, directed to unwholesome states. Being unwise with one's attention, new distractions come to be, and old distractions increase. And being wise with one's attention, new distractions do not come to be, and old distractions are given up. Monks, there are distractions that should be given up by discernment. There are distractions that should be given up by self-mastery, or I'll explain the Pali after, or maybe we can have the actual. Sure, go. तर सभासद सूत्रामध्ये बुद्ध सावधीमध्ये राहत असताना अनाथपिंडकाच्या आरामामध्ये ते बुद्ध सगळ्यांना भिक्खू आमंतेसी आणि ते म्हणतात सभासव संवर पर्याय हो भिक्खवे देसे सामी. आता सब्ब आसवाचा संवर कसा करायचा म्हणजे त्यांना कसं काढून टाकायचं बरोबर ना ते मी तुम्हाला आता शिकवणार आहे. तं सुनाथ साधुकां मनसी करोथ भासी सामी. ओके बरोबर. काय करायचंय नीट ऐकायचं आहे आणि काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे मी जे सांगतोय ते. तर जाणतो अहं भिक्खवे पश्यतो आसवानं खयं वदामी नो आजन अजाणतो नो अपसंतो. जो जाणतो बरोबर ना जाणून तुम्ही जाणून त्याला बघून तुम्हाला ते काढता येणार आहे अजाणतेपणे तुमच्याकडनं किंवा न बघता तुम्हाला ते काढता येणार नाही. पय्या पाहिजे. ओके जाणणे म्हणजे काय अनलेस यू नो अजाणतो नो बरोबर आहे की नाही जाणतो पसतो बरोबर आहे नीट बघून आणि नीट जाणून. ओके मग किंचित भिक्खवे जाणतो किंच पसतो आसवान खयं वदामी. जाणतो आणि पसतो म्हणजे काय तर योनिसोच मनसिकार अयोनिसोच मनसिकार म्हणजे आपल्याला ते शिकवले ना योनिसो म्हणजे काय नीट लक्ष द्यायचं की मनसिकार म्हणजे मनाचा दिशा कुठे आहे मनसिकार कुठल्या दिशेने विच डिरेक्शन युअर माइंड इज गोइंग. इफ इट इज गोइंग अयोनिसो मनसिकार अकुसल दिशेला चाललेला आहे तर तुम्हाला काय करायचं त्याला पुन्हा कुशलाकडे आणायचं बरोबर आहे की नाही. योनिसो मनसिकार चुकीच्या मेत्ता करताय म्हणजे तुम्ही पहिल्याने तुम्हाला योनिसो मनसिकार आहे माइंड कुठे आहे तुमचं मेत्ताच्या दिशेने जर ते इकडे तिकडे भटकताय म्हणजे तुम्ही अयोनिसो मनसिकार. ओके दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही कुठे भटकताय कळलं पाहिजे माइंड आणायचं कुठे कुसल योनिसो मनसिकार अयोनिसो नाही. ओके तर कारण का ते पण सांगितलं का अयोनिसो भिक्खवे मनसी करोतो अनुपन्नाचे व आसवा उपजंती उपन्नाच्या आसवा पवढंती. कारण जर लक्ष नसेल अकुशल काय होत आहेत वाढतायत पवढंती. ओके उपजती यू डोंट नो यू आर ग्रोईंग तुम्ही वाढवताय आणि उत्पन्न करताय आणि वाढवताय मेत्ता करताना तुम्ही काय करताय आणि योनिसोचो भिक्खवे मनसी करोतो अनुपन्नाचे व आसवा न उपजंती. आसवा तुम्ही मेत्ता करताना आसव वाढताय का न उपजंती आणि उप
उत्पन्नाच आसवा पहियंती, जे उत्पन्न झालेले आसव आहे ते काय होतं, पहियंती, काढून टाकले जात आहेत मेत्ता करताना, बरोबर आहे. मन इकडे तिकडे भटकलं तर ते वाढतायत, प वड्डंती आणि मेत्ता करताना पहियंती. ओके, गेटिंग लॉस, समजलं? येस. ओके, there are distractions that should be given up by discernment, distractions that should be given up by self-mastery. This is also called restraint. There are distractions that should be given up by reflection, some by endurance, some by avoiding, and some by release, some by development. So there's not just one way that these distractions arise, and the way that we can give them up is there are many things that we need to look into for a complete makeover of the mind. So would you like to go through that sequence in Pali? Okay. 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 अयोनिसो मनसिकार जर केलं तर कुठल्या प्रकारचे आसव आपण वाढवतोय त्याची मोठी लिस्ट आहे, बरोबर आहे की नाही, की काय वाढत असतं. पण मनसिकार केलं, बरोबर आहे ना, माइंड मित्राकडे गेलं तर काय काय निघतं, काय काय निघतं आणि काय उत्पन्न होत नाही, आणि उत्पन्न झालं नाही तर आपल्याला त्याला जे उत्पन्न झालं नाही ते तर काय प्रश्नच नाही, पण जे आहे ऑलरेडी ते पण आपल्याकडनं काढलं जात आहे. तर मग कुठले कुठले आसव आहेत ना, कामासव वगैरे वगैरे, जे आपण नेहमी आसव केलेले ना त्याची सगळ्यांची लिस्ट आहे, बरोबर ना. प्रत्येक आसव बुद्ध घेतात आणि मग काय उत्पन्न होत आहे, बरोबर. मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये डिफरेन्शिएट करता आलं पाहिजे, तुम्हाला त्याच्यात त्याला वेगळं करता आलं पाहिजे, चांगलं कुठलं आणि वाईट कुठलं. तुमचे आसव कशाने वाढतील आणि कशाने कमी होतील. आता तुम्हाला एकच करायचं आहे, आसव कमी करायला तुम्हाला फक्त मेहता करायची आहे की ऑटोमॅटिक तुम्ही आसव कमी करताय. आता बाकीचे कुठले पण आसव असले तरी ते डिस्ट्रॅक्शन आहे आपल्यासाठी, त्यांना काय करायचं आहे, रिलीज अँड रिलॅक्स. ओके, एव्हरीथिंग हॅज टू बी मेहता ओनली. Okay, we are not going to each and every distraction, but this is yes. What they are supposed to. Yes. Yeah. Good. Yes. Okay. And so the first one, given up by discernment, and this is dasana. Dasana is also very close to ditti. Ditti is wise understanding, right view. And a lot of distractions can be very quickly and very efficiently abandoned just by understanding things properly. And this is what the Buddha says here. Here, a person does not learn the Dhamma of the awakened people. So he would often start, even before wise understanding, before Samma Ditti, he would talk about Kalyana Mitatta, which is the way that we get this knowledge, the way that we understand things properly is by visiting those people. And he would often compare the people who do not know anything about the Buddha, Dhamma, Sangha, and then the people who have come upon this path. And so this is a very good example of it. A person does not learn the Dhamma of the awakened people, the Ariya Puggalas, does not visit the awakened people, does not know nor practices the Dhamma of the awakened people. A person does not visit the people of truth, or Sapurisa, that's that word here, does not know nor practices the Dhamma of the people of truth. Sometimes it's translated as true people, but that's kind of tricky for the English crowd, so that person is not likely to understand what things are proper for attention and what things are improper for attention. Therefore, unknowingly, one attends to things improper for attention and one does not attend to things that are proper for attention.
So basically, feeding the distractions, that release step, when we say not feeding it that distraction, not feeding it your attention, that's exactly what the Buddha is talking about here. So releasing that distraction, not feeding your awareness into it. And basically, just to skim over this, because this can be quite tedious, there's a lot of repetition here, and I like to just skim over the surface of this portion. Basically, he's just saying that when we put our minds to these distractions, we feed them, and then they grow. Whether it's wanting things outside, wanting chocolate, or thinking about a person you don't like, it's the same thing. It's going to agitate the mind, and then it's going to go into that. And the more we feed those, then the more the mind becomes agitated. That's how it works. And when you release, you not keep your attention on it, the second R, then the mind is released from that. It's not complete yet. We'll see in the development part how it all works. But for now, this is what it means in regards to all distractions, basically all hindrances, whether it's wanting something, not wanting something, just the mind being agitated, and we'll keep it there for now. Should I explain something? Yes, please go. आता सगळ्यात पहिले जसं म्हणते मी एक्सप्लेन केलं की आपलं मन कुठल्या दिशेला वळवायचं आहे ना, युनिसो मनसिकार अयुनिसो मनसिकार, पण हे पहिले कळायला माणूस कसा पाहिजे, हुशार पाहिजे, बरोबर ना, कोविदो बरोबर आहे ना, ही हॅज टू बी इंटेलिजंट इन द यूज इज पहिया, राईट, पहिया फार गरजेची आहे, बरोबर आहे. अविद्येमध्ये आपण काय करत असतो, अविद्येमध्ये आपण कायम डिस्ट्रॅक्शन म्हणजे आपण अडथळ्यांनाच खायला प्यायला घालतो आणि त्यांना चांगलं पोचतो वाढवतो, बरोबर आहे, कारण तुम्ही लक्ष दिलं अडथळ्यांवर, हे माझं दुःख आहे, हे माझंच मन आहे, असं करून तुम्ही त्याला वाढवलं की ते मग तुमच्या डोक्यावर बसतं, बरोबर आहे की नाही, बरोबर आहे. पण आपण त्याला काय केलं, कुठल्या दिशेला वळवलं, मेत्ता दिशेला वळवलं, हुशार माणूस असेल, ओके, तो काय करेल, तो त्याला अडथळ्यांना पोसेल का, नाही, तो चांगल्या गोष्टींना वर लक्ष देईल. मग आपण जर हुशार असाल, तुम्ही काय असाल, हुशार, कोविद, इफ यू आर इंटेलिजंट इनफ टू अंडरस्टँड, देन यू विल कीप ऑन डुईंग पहिया, अदरवाइज Buddha. We are not saying it. Buddha saying it. We're just reading. We are reading. It's very clear. Yes. Tar Aryanat Adasavi Aryadhammasa Akovido. Akovido asla ki tumhi tyacha kade म्हणजे बुद्ध नाही, तुम्ही हुशार असाल मी सांगतो तसं कराल, हुशार नसाल तर तुम्ही जे नेहमी करत आलाय ते करा आणि दुःख वाढ, मला काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे की नाही. पण जर हुशार असाल, दुःखातून बाहेर यायचं असेल, निपाराला पोचायचं असेल, तर हे समजून घ्या, बरोबर आहे. सो व्हॉट इट इज अप टू यू, तुम्हाला काय करायचं, तुम्ही मूर्ख असाल तर तुम्ही काय करायचं आहे, नेहमी जे करत आलं तेच करा, नसेल तर आता आपल्याला जसं बुद्धाने सांगितलंय की कोण असं करतं, कोण दुःखासारखं करतं, तर त्यांनी कधी धम्मच ऐकला नाही तो असं करेलच, जो कधी धम्माच्या संपर्कातच आला नाही तो असंच करेल, म्हणून मी धम्म देतो. मग असं होता का मान आहे की तुम्ही सांगितलंच नाही आम्ही कसं करणार, बरोबर आहे. म्हणून बुद्ध म्हणतात की जो धम्म न पजाना, बरोबर ना, दोज पीपल विल डू दिस, पण जर धम्म पजाना ती, बरोबर आहे, तर ते काय करणार, जसं सांगितलं तसं. तो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग म्हणून ते म्हणतात की कोण कशाला धम्म म्हणायचा तो सुद्धा आपल्याला काय झालं पाहिजे, व्हॉट इज द ट्रूथ रियालिटी, दॅट्स द रिझन समाधी,
योग्य काय अयोग्य काय हे करण्याची क्षमता कशाने येते? पहिल्याने. बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे की आपण काय करतोय, ते जर कळलं तर मग आपण करू शकतो, अदरवाईज अंधारात चालल्यासारखं आहे. ओके, मिळून सुद्धा चुकीचं करताय तर मग तुम्ही अकोविंद आहात. यू हॅव टू डेव्हलप युअर ओन पहिया अँड देन वॉक, राईट? यू कॅन यु नो शो यू द पाथ, बट वॉकिंग इज तुमच्या हातात आहे, राईट? गुड. हां, कोविदो. ओके, I just really like to emphasize that the Buddha first starts by dasana, and then he explains sammaditti. The first thing he explains is the difference between wholesome states and unwholesome states. Like right from the beginning, it's that clear. That's the most important thing. When you understand what states are wholesome, what states are unwholesome, then you understand a lot of the Dhamma. And then he goes a little bit further into the general kind of right view, basically, which can bring about a lot of mental proliferation if it's not understood properly. Papancha. I think there's the Marathi also, huh? Prapancha. Yeah, you were saying that. Yes. Wow. That's the only word in Marathi, prapancha. It goes on. Then one unwisely attends in this way. Did I exist for a long time? Did I not exist for a long time? Why did I exist all this time? For what reason did I exist in the past? Having become what? How have I existed in the past? Will I exist in the future? Will I not exist in the future? How will I exist in the future? For what reason will I exist in the future? Having become what? How will I exist in the future? And one is perplexed regarding one's own present self. Now, am I? Am I not? Why am I? What am I? Where has this being come from? Where will it go? To one who attends unwisely, six views or similar opinions take hold. The belief, there is a self for me, arises as undeniable truth. The belief, there isn't a self for me, arises as undeniable truth. The belief, self is the witness of self, arises as undeniable truth. The belief, no self is witness of no self, arises as undeniable truth. The belief, no self is the witness of self, arises as undeniable truth. Or else the belief, I am the self who speaks and feels, who is continually experiencing the result of good and bad actions, and thus myself is permanent, steady, eternal, of unchanging nature, and it will stand continually in eternity. So, monks, I say, this is running after dogma, thickening the dogma, a wilderness of dogma, the distortion of dogma, a flutter of dogma, the shackles of dogma. Bonded by the shackles of blind beliefs, monks, that person is not liberated from rebirth, aging, death, sorrow, depression, difficulties, anxiety, and uneasiness. Or basically just distractions all the time, basically. I say that this person is not liberated from trouble. I find this really interesting because I was studying yoga and Vedanta a little bit, and this is really
how is it called? Satchitananda. Satchitananda, yes. Like this eternal consciousness bliss. Yes. And in Buddhism, we talk about dukkha. anicca dukkha anatta. But when we understand it properly, it actually brings a lot of relief and joy and liberation, and the mind is freed from all these distractions. Whereas when we believe in these, any of these views, I mean, in Pali and in English, translating that is slightly tricky, but there is so much mental proliferations that are just let go of when we understand this properly. And we might not, it takes a while for us to experience that directly with our minds, basically the anicca, dukkha, anatta. But when we just place faith in that, at least it really is effective also at cooling the mind. And I remember personally just, you know, having my mind just like philosophizing about all these topics for time immemorial. So, please go. पण संबाधिक्ती म्हणजे काय असायला पाहिजे तर आपल्या आपण निच्छादिक्तीमध्ये आहो तर निच्छादिक्ती काय तर आपल्या मनामध्ये जेव्हा असे प्रश्न येतात बरोबर ना जर बुद्धांनी प्रश्न दिलेले आहेत बरेचसे असे की पहिले असे मी कायम आहे का बरोबर आहे की नाही मी या जगामध्ये माझं अस्तित्व कायम राहील का मी कोण आहे मी आधी होतो का पहिलं कोण आलो ना म्हणजे आपल्या ते प्रश्न माहित आहेत ना कोंबडी आली की आनंद आली असे प्रश्न आपल्याला खूप पहिल्यापासून असतात बरोबर आहे ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण जेव्हा अडकत जातो बरोबर आहे ना तर ते बुद्ध विचार म्हणजे बुद्ध आपलं सांगतात की अयोनिसो मनसिकार कुठे अडकतो म्हणजे आपण कुठे लटकतो जाऊन तर किंग नुखो अहोसी म्हणजे मी कोण आहे मी इथे काय करतोय ना मला काय करायचंय या जगामध्ये मी इथे काय बसून करतोय बरोबर ना असे प्रश्न जेव्हा यायला लागले म्हणजे आपलं मन काय झालं खूप त्याच्यामध्ये तत्वज्ञानामध्ये अडकायला लागतं बरोबर आहे ना की बाबा मी काय म्हणतात ना आलेलो आहे आता तसाच जाणार आहे पुन्हा मी काय म्हणतात आत्मा आमचा मी आत्मा आहे आणि मी परमात्म्यात विलीन होणार आहे वगैरे वगैरे असे जे विचार आहेत बरोबर आहे की नाही ते आपल्याला अडकवून असतात अडकवून ठेवतात आणि भंते पण सांगत होते की जेव्हा ते योग करायचे बरोबर ना योग करायचे तर योगामध्ये सच्चित्तानंद असतो चित्त कसं असतं ते आत्मा परमात्म्यात विलीन व्हायला पाहिजे बरोबर आहे ना तसं आणि मग बुद्धिझममध्ये आला किंवा धम्म शिकला की बाबा आनंद नाही नुसतंच दुःख बरोबर आहे की नाही बरं दुःख आहे नंतर अनिच्छ आहे सगळं आणि तिथे कसं कायम एक परमनंट असा असतं काहीतरी ज्याच्यात आपल्याला विलीन व्हायचं तर असं हे सगळं आपण त्या ट्रेडिशनमध्ये असलं की आपल्याला खूप आत्मा परमात्मा वगैरे असे ते आपण लटकतो हे सगळं काय आहे मिच्छादिक्ती आहे आणि मिच्छादिक्तीतनं बाहेर येताना तर मग आपल्याला आपली मी सगळ्यात महत्त्वाचं मिच्छादिक्ती आपली असते अत्त मी आहे बरोबर आहे की नाही मी कायम आहे आणि बुद्धांची शिकवण काय सांगणार अनंत बरोबर आहे त्याच्यामुळे बुद्ध ते की अत्थि मे अत्ता की वा धम्म अस सच्चतो खेततो दिप्ती उपजती की मी आहे माझी दिप्ती कशी उत्पन्न होते मी आहे एवढं शरीर दिसतंय तरी म्हणायचं मी नाही बरोबर आहे हे काय झालं मिच्छा दिप्ती आहे बरोबर आहे की नाही नंतर आपण सांगितलं की नाही मी नाही कुठे टीचिंग लागली ना बुद्धांच्या टीचिंग मध्ये आत्ता नाही असं आपण म्हणतो मग दिसत असताना तरी म्हणायचं मी नाही ते पण काय आहे मिच्छा शक्ती आहे मी जेव्हा अनुभवायला येईल ना की
नसतो, पण मला ते मी इथे दिसते, म्हणजे तोंडाने बोलून होत नाही, बरोबर आहे ना? तर अनुभव आला पाहिजे की मी कसा नाही, का नाही आहे, कशाला नाही आहे. पहिले तर बुद्ध जेव्हा म्हणतात की अत्त नाही, परमनंट सेल्फ तसं नाही, तर ते काय नाही हे आपल्याला आधी कळायला पाहिजे, किंवा त्याच्यावर विश्वास असायला पाहिजे, बरोबर ना? पहिली गोष्ट काय, श्रद्धा पाहिजे की बुद्धांची टीचिंग आहे तर ती काय असेल, बरोबर आहे, फक्त मला अनुभवता येत नाही, पण ते काय आहे, सत्य आहे. जसं मी त्या मार्गावर चालेल तसं तसं मला ते अनुभवता येईल. आत्ता येत नाही म्हणजे ते नाही असं नाही, बरोबर ना? तर ते ये यो मे अयम अत्ता वदो वदेय तत्र तत्त कल्याण पापकानं कम्मानं विपाकं पटी संवेदिति सो को पन मे अयम अत्ता निचो धुवो ससतो अविपरिणाम धम्मो. असं काही नाही. मी जे आता आपण बोलतोय की नाही, बुद्ध म्हणतात बघा शाश्वत विपरिणाम धम्म आपल्या मध्ये असं काहीही नाही, बरोबर आहे? मी बनलेली आहे मनाने आणि शरीराने, तर निच्च ध्रुव असं आपल्या मध्ये काही नाही. माझं शरीर बदलत आहे, माझं मन क्षणाक्षणाला बदलत आहे, त्याच्यामुळे निच्च आणि ध्रुव असं माझ्यामध्ये काही नाही. त्यामुळे ज्याला जर तुम्ही त्याला अत्त समजत असाल तर ते अत्त नाही असं ते सांगतात. तुम्ही जर असं समजत असाल तर ती काय आहे, मिच्छा दिट्ठी आहे. तर आपल्याला पहिले दिट्ठी म्हणजे काय, बरोबर ना? संमा दिट्ठी काय, तर ह्या सगळ्याच्या आपल्यामध्ये आपल्याला चुकीच्या रस्त्याने आपले आसव वाढवणारे ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सोडून द्यायच्या असतात, बरोबर आहे? आणि जे बुद्धांची टीचिंग आहे तिथे काय आहे, तर मेडिटेशन करणार कोण, मी, बरोबर आहे? 10 दिवसाच्या शिबिराला बसणारी कोण, मी, बरोबर आहे ना? निब्बाणाला जाणार कोण, मी, बरोबर आहे? त्याच्यामुळे सगळी कोण करत हे कोण करत, मी. आणि मग सांगायचं हे मीच नाही, मग कसं शक्य आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून आधी काय नाही आहे ते समजून घेऊन मग करायचं, ओके? त्याच्यामुळे संमादिट्ठी. आणि म्हणून बुद्ध सांगतात की सुरुवातच मुळात तुम्ही पहिल्यांदा करायला पाहिजे, संमादिट्ठी असली पाहिजे की काय बघायचं आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. हे योनिसो मनसिकार अयोनिसो मनसिकार, मन कशाकडे घेऊन जायचं ते जर कळलं तर हे पुढचं सगळं सोपं जात, बरोबर आहे ना? दॅट इज द बेस्ट. म्हणजे ते सांगितलं की आपण कुठे अडकतो, मी माझ्यात अडकतो, मी आणि माझं दुःख पण कोणाचं, माझंच, बरोबर आहे? त्यामुळे आपण माझं दुःख तुझ्यापेक्षा आहे, बरोबर आहे? त्याच्यामध्ये पण कॉम्पिटिशन करतो, राईट? त्याच्यात बाहेर यायचं तर पत्त, ओके? तर ते आपल्याला पहिल्यांदा डोक्यातनं काढ, बरोबर आहे? त्याला रिलीज, रिलॅक्स, लेट गो, बरोबर आहे? आधीच फाईन ते करा पहिले, ओके? तर ते हे सगळं काय आहे, बुद्धांनी सांगितलं, मी शब्द वाचते हा. इदं उच्यते भिक्खवे दिट्ठि गतं दिट्ठि गहनं दिट्ठि कंतारं दिट्ठि विसुकं दिट्ठि विपंडितं दिट्ठि संयोजनं. हे सगळे काय आहे, सगळे आपल्याला बांधून टाकणारे संयोजन आहे. दिट्ठि कंतार दिट्ठीचा वाळवंट आहे, दिट्ठीचं काय आहे ग्रहण करतो आपण, आणि विसुक त्याच्यात अडकून पडतो, विपंदती त्याच्यात गुंतून जातो. सो डोंट डू दॅट, ओके? डोंट गो इन टू दॅट डिरेक्शन, जस्ट गो इन टू द संमादिट्ठी, ओके? डोंट गो इन टू मिच्छादिट्ठी. दॅट इज द फर्स्ट थिंग, हे सगळ्यात पहिले सांगितलेलं आहे. आणि हुशार असाल तर ते करा. मी ते परत लिहिलंय, मी ते सांगितलं हरिय धम्मे सुनिमितो सपुरी सानंद सारी सपुरी सदम्म सो कोविदो सपुरी सदम्म सुविदो, बरोबर आहे? अगदी अडाणी असाल, येस म्हणते. I try to tell them, good. If you are intelligent, yes. You will do as the Buddha says. Yes, yes, very good.
Well, yes, yes. Yes, we're trying our best. Yes, the words are there. Clearly written, right? Ah, yes, yes. What we do. Yes. If you go into Michadipi, what happens? Yeah. Well, yes. Very good. I really like this this combination. Yeah, this it's great. Meaning, yeah. Yes, it's great. It's great to have the Pali there. Yeah. It's very clear. This is what the Dhamma Desana is about, is to share this wisdom so that we can integrate it, take it in, and then we can practice properly. I mean, for me, it was such a big difference when I was looking, I wasn't satisfied with my practice. I thought that there's something wrong because, well, obviously I'm reading the suttas and it's not matching my experience. And finally understanding it, I realized I could have practiced in the wrong way for a really long time, you know? And I met a lot of people that have been practicing for like 30 years, 40 years in the same way that I was practicing. And I thought, huh, I did never like realize like something is wrong here, like something, there's something off. But anyways, and so we're so lucky to have this knowledge here because, I mean, for me, it took me years to find people that could explain this to me. And I found it in a lucky strike, basically. So now we've seen Miccha Ditti, and now we're going to go into Samma Ditti. So that was the negative bit. Now we're getting a little bit more positive. So what to do? Here, a wise meditator, the Aryasavaka, visits the awakened people, learns and understands and practices the Dhamma of the awakened people, visits the people of truth, understands and practices the Dhamma from the people of truth, comes for a 10-day retreat at Sonavane Aranme in Mumbai area, organized by the Pali Department of University. That person is likely to understand what things are proper for attention and what things are improper for attention. Therefore, knowingly, one attends to things proper for attention, and knowingly, one does not attend to things improper for attention. So that's, again, putting emphasis on that release step, no? Not putting your attention where it doesn't need to be, where it's going to just get distracted. How does one not attend to things? Okay, so this is basically the same thing. Not attending to the things that create distractions, which in this particular case is kamachanda, and then so basically anything that is a distraction, not putting your attention on it, and anything that is a wholesome state, like the joy, metta, karuna, mudita, upekkha, the four satipatthanas, the sapta sambhojangas, all of that, putting your attention into that, investing your attention into that. Thus, not attending to things improper for attention and attending to the things proper for attention, new distractions do not come to be, and old distractions fade away. तर आता आपण मिच्छा दिट्ठी काय आहे ते बघितलं और कशात अडकतो आपण तर मग सम्मा दिट्ठी कशी येते जसं सम्मा दिट्ठी कशाला म्हणायचं तर योग्य दिशेला आपण जे योग्य योग्य धम्म आपल्याला जेव्हा आपल्या कल्याण मित्रांकडनं मिळतो बरोबर आहे की नाही आपल्याला बुद्धांनी धम्म सांगितलेला आपल्यापर्यंत तो योग्य येतो जसं भंते म्हणाले की कित्येक वर्ष लोक चुकीच्या प्रॅक्टिसमध्ये अडकलेले असतात आणि भंतेंनी पण खूप वर्ष काय म्हणतात ना त्याला शोधत किंवा का आपल्याला अनुभव येत नाही जसे सांगितलेले असतात किंवा आपण काही चुकीचं करतो का सुत्तांमध्ये काहीतरी वर्चस असतं आपल्याला का असं अनुभव येत नाही म्हणजे नेहमी सुत्त वाचल्या की हा व्यक्ती आनंद झाला बरोबर ना श्रोतापन्न झाला हे कसे काय होतं एवढा वेळ बसलो तरी काय होतं राईट तर आपल्याला काहीच कसा अनुभव येत नाही ही लोक एकदा ऐकलं
की लगेच आपण सुद्धा संपल्या संपल्या लोक सोतापन्न सप्तागामी झालेले अरहंत एक ओळ ऐकली की झाले आपले आणि आम्ही आपले पाठ करतोय कसं काय होत नाही का होत नाही बरं का कळत नाही काही कुठे चुकतंय आपलं तर मग जेव्हा आपल्याला योग्य दिशा मिळते योग्य कल्याण मित्र आपल्याला समजवून सांगताय बरोबर ना तर मग ती मिथ्यादिप्ती सोडून आपल्याला संमादिप्ती कशी डेव्हलप करायची किंवा कशी वाढवायची तर पहिल्या तर बुद्धांचा धम्म आपल्यापर्यंत योग्य प्रकारे पोचायला हवा मग त्याच्यावर आपल्याला काय म्हणतात ना तो आपण लक्षपूर्वक ऐकायला हवा आणि त्याच्यानुसार वागायला हवं बरोबर आहे ना ते काय सांगितलंय की तसं आपल्याला मनसी करणीये धम्मे पजानाती ओके आणि मनसी करणीये धम्मे पजानंतो अमनसी करणीये धम्मे पजानंतो ये धम्मे न म्हणजे आता आपण जेव्हा धम्म जाणतो तर कुठला आपल्याला लक्ष द्यायचं आणि कुठल्या धम्माकडे लक्ष द्यायचं नाही कोणाला सोडून द्यायचं आणि कुणाकडे कुठला वाढवायचं ते आपल्याला पहिल्यांदा समजायला पाहिजे तर जोपर्यंत टीचर सांगत नाही आणि आपल्याला त्याचे अनुभव येत नाही तोपर्यंत आपल्याला चुकीचं काय आणि योग्य काय हे कळत नाही ते कळलं किंवा आपल्याला त्या मार्गावर चालता येतं तीच आपली संमादिप्ती आहे ओके तर आपल्याला आता सांगताय आपल्याला काय करायचं तर तसंच आपण चाललं तर ती आपल्यासाठी संमादिप्ती आहे अकुशलाला काढून टाकायचंय फक्त कुशल म्हणजे मेथकाकडे लक्ष द्यायचंय सिक्स आर मध्ये तेवढंच करायचंय तर ते अनुभव येत राहणार अदरवाईज बाकी नेहमीसारखंच मग जर काही नेहमीच करत राहिलं तर अनुभव चुकीचेच घेत राहणार पण बरोबर आहे तर आपल्याला आता योग्य दिशा मिळतीये तर योग्य दिशेने कसं चालायचं हे लक्षात आलं ओके So in the Sammadipti, we saw all of the things that we could think about this is me, this is who I am, this is how was I in the past, how will I be in the future, who am I, where is this being coming from? And now the Buddha really cuts it clean and says, so this is the way you should think. One wisely attends to things knowing this is tension, dukkha. Just knowing to recognize. And does that sound familiar? Where would that step would be in what we're practicing? Would it be like the first step maybe? The recognize? Yeah. Good. Sattike. Okay, good. So this is the first step to recognize mine is gone and what comes with the distraction? Tension. And tension is it pleasant? No. It's not. So when we learn to see the Buddhism is not about dukkha, it's about recognizing dukkha and letting it go. So basically that's the first step and this is what we do every time we recognize and now there is tension and then we can let it go. One wisely attends to things knowing this is the cause of tension and that's the distraction. So that's why I keep putting so much emphasis on the distractions bring tension. Distractions bring tension. So this is tension, this is dukkha, and this is dukkha samudaya. Right, okay. तर बंदे जे सांगतायत की आपल्याला काय करायला पाहिजे आपण जेव्हा मेडिटेशन करतो किंवा पहिलं काय करायचं बरोबर ना संमादिप्तीचं पहिलं हे काय की तुम्हाला एक तर पहिया असली पाहिजे पहिया कशाबद्दल असली पाहिजे की मन भटकतंय का मन भटकलं तर पहिली स्टेप काय आहे पहिली स्टेप कळलं तर पाहिजे भटकलेलं मन हा की कळायला पाहिजे की मन काय झालंय भटकलं आता मन भटकलं तर तुम्हाला कसं कळेल तर पहिल्यांदा तुमच्या शरीरामध्ये टेन्शन निर्माण होईल कारण
कुशलामधन मन तुमचं अकुशलाकडे गेलं, डिस्ट्रॅक्शन आलं की शरीरावर टेन्शनच्या रूपाने प्रतिबिंबित होतं. त्यामुळे शरीरावर टेन्शन आलं की करायचं आपलं मन भटकले, की भटकलेलं मन हे पटकन टेन्शन देणारच. त्यामुळे तुम्हाला काय कळतंय, टेन्शन कळतंय की भटकलेलं मन कळतंय? काही कळलं तरी एवढं कळलं पाहिजे की त्याला तिथे फर्स्ट स्टेप झाली तुमची ओळखणे, बरोबर आहे ना. तर तुम्ही त्याच्यातच अडकून राहिलात तर मग काय, तुम्ही अकोविद आहात, बरोबर आहे ना. पहिया नाहीये, अविद्येमध्ये भटकताय. आतापर्यंत आपण अविद्येमध्येच भटकतोय, बरोबर आहे. तर पहिली स्टेप काय झाली, कळली पाहिजे की आता आपलं मन भटकलेलं आहे. तर फर्स्ट स्टेप रेकॉग्नाइज करायचीच, आणि ती करण्याचे सोपे मार्ग म्हणजे एक तर डिस्ट्रॅक्शन आहे, कारण भटकलं म्हणजे डिस्ट्रॅक्ट झालं म्हणजे काय, भटकलं. भटकलं तर काय करायचं, पहिले नव्हे त्याला ओळखणार आहे भटकलं म्हणजे. अरे ओळखलं कसं, भटकलेलं कसं करतोय, भटकलेलं आधी कळलं पाहिजे ना, कारण भटकावर लक्ष असतं तुमचं आणि अचानक खूप विचार यायला लागतात म्हणजे काय झालं, मग कळलं पाहिजे ना. भटकत किती वेळ भटकत राहिल्यावर कळतं, ते भटकत भटकलेलं पटकन कळलं पाहिजे ते महत्वाचं आहे. आणि ते कळणं कसं महत्वाचं आहे, जेव्हा शरीरामध्ये बदल लक्षात येतो, बरोबर आहे. कोणावर कोणतरी माणूस आठवतो मग त्याचा राग येतो, मग शरीरामध्ये टेन्शन आले, बरोबर आहे की. मग कळायला पाहिजे, अरे मी तर मेट्टा करत होतो, हे काय झालं, हे आता ओळखणं झालं. ओळखणं फार महत्वाचं आहे, बरोबर आहे. आणि ते जितकं लवकर ओळखायला यायला लागलं ना, तितकं तुम्ही त्याला पटकन आणू शकता, बरोबर आहे. जितक्या वेळ ते जास्त भटकताय पटकन आणताय, ते तुमचं मेडिटेशन चांगलं होत आहे याचा अर्थ, बरोबर आहे ना. ओळखतच नाही अर्धा तास आपलं मन आपल्या विचारामध्ये भटकतय, मग काय उपयोग, बरोबर आहे. भटकलेलं मन आहे त्याला भटकन आणायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. अविद्येमध्ये भटकू नका, बरोबर आहे. म्हणून खूप लवकर आपल्याला ते भटकलेलं मन ओळखता आलं पाहिजे. म्हणून रेकॉग्नाइज ही फर्स्ट स्टेप. तर त्याला ओळखायचं कसं, तर शरीरामध्ये पण बदल होतात, डोक्यात टेन्शन येतं, चेहऱ्यावरती स्माईल जाते, बरोबर आहे. चेहऱ्यावरची स्माईल गेली की समजायचं काय झालं, तेवढं तर करा पहिले. नेहमी चेहऱ्यावर सतत 12 वाजले की मला पण कळतं काय, हे आपले असे. सो रेकॉग्नाइज इज द फर्स्ट स्टेप टू दॅट, ओके. ती करता आली की पुढचं करता येतं. तर रेकॉग्नाइजच नाही करत आहे तुम्ही, रेकॉग्नाइज करत असले तर आज चेहऱ्यावर हास्य असत, हुशी होत रेकॉग्नाइज हॅज टू बी डन, ओके. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते बरोबर आहे, भटकलेला आणायचं, रिलॅक्स करायचं, पण आधी ओळखता आलं पाहिजे ना मन भटकलंय. पटापट आलं पाहिजे, ते लगेच कळलं पाहिजे. दॅट इज व्हॉट यू आर सपोज टू बी डुईंग, ओके. ओके, रेकॉग्नाइज इज नॉट डन, रेकॉग्नाइज बिकॉज दे आर नॉट एबल टू रेकॉग्नाइज, यू नो. यस, ओके, यस. माइंड इज डिस्ट्रॅक्टेड, नॉट एबल टू रेकॉग्नाइज इट, दैट इट इज डिस्ट्रॅक्टेड. यस, गो अराउंड इन दैट संसार वाढवत जातात त्या विचाराचा, त्यालाच प्रपंच म्हणतात. तो थांबवायचा लगेच. इट्स ओके, इट विल कम, इट ऑलवेज डज, ऑर ऑलमोस्ट. Good. So that's why I put so much emphasis on recognizing the tension with the distraction.
So these two things, the samudaya, the dukkha and dukkha samudaya, they come together, and the dukkha samudaya is the distraction, and the dukkha is, well, dukkha, tension. So one wisely attends to things knowing this is the release or the end of tension, dukkha nirodha. One wisely attends to things knowing this is the way or the path leading to the release of tension. So what would be the path? There's six of them. Six hours, yes, very good. Yes, very good. Yes, good. Because when we're practicing the 6 hours, we are practicing the Eightfold Path, Ariyo Attangiko Maggo, and then we're also practicing the Satta Sambo Jangha. We're also practicing the Chattari Ariya Satchani. So we're practicing the whole path in 6 hours. Unfortunately, it doesn't work in Pali, the R's, but it's okay. So the Buddha didn't come up with it, but I'm sure he would. So I think that was one of the most important realization or understanding that I came upon onto my own path, was to finally find a practice that I felt like, oh, right, I am practicing the Four Noble Truths now, and I understand what I'm doing in relation to that. So that was a huge change. And then, as we learn to see everything, all of our mental states, as what brings us tension, what causes it, as we learn to release that and its source and develop that path, then three things happen. Three fetters fade away. The belief in a personal self, and that would be Sakkaya Ditti. Yes. And then doubt. Very good, Vichikicca. And adherence to blind practices and observances, or rites and rituals. Sila Bhatta Paramasa. Yes, very good. Good students. They've learned very well. Okay, 3-on-3 on this one. Okay, next. This is how distractions are given up by discernment. So as we, and see, it's a wonderful sutta where we see that the Buddha explains how all the ways that we can believe what we are, ourselves, and all these things. And then he says, when you practice properly with right view, then that Sakkaya Ditti is just abandoned. You know, it's too much proliferation. No self, no problem. So, very clear mind, happy, uplifted. It's the mind that doesn't take things personal. It's the mind that is always uplifted, is always smiling. You can notice right away when your smile is gone, right away you can feel the mind is like this. Oh, I don't like this. It's thinking. And then you can see the smile is gone. And that's taking itself very seriously. And that's exactly what the Buddha is talking about here. But this is simply talking about like a tangible way we can talk about it in our own practice, day to day. Okay. Because we're changing, now we're moving into sangwara, the self-mastery or restraint. And how are distractions given up by self-mastery? And this is the guarding of the sense faculties. Reflecting wisely, one practices guarded by the mastery of the seeing faculty, the eye door. Because of one...
Because if one were to practice unguarded by the restraint of the seeing faculty, this would bring up tension and overwhelming distractions in one's mind. And this, if I'm not mistaken, is vigata parilaha. Upajjeyong asava vigata parilaha. And that was another thing that I was looking for in the suttas, was where is the tension? Where is that word, you know, that we can actually feel in our bodies, that is actually manifesting in our bodies? And this is probably the closest we can find. Vighata and parilaha. Ha. Parilaha. Parilaha. Ah, this time, see? Once we know this, it's really helpful, because it really shows us that yes, these distractions have an impact on our body. This is like also called fever sometimes. Or therefore, one practices guarded by the mastery of the seeing faculty. So that means, and this is why I was saying that this is a very soft introduction to dependent origination, paticca samuppada, because we're talking about here what chain, what link of dependent origination would that be here? The six senses? Salayatana, salayatana, yes, very good. Very good, yes. And so upon this passa, paccaya, vedana. Oh, and vedana, paccaya, tanha. Okay, and this is where all of our concepts, opinions, judgments, ideas, proliferation start rolling in. When we see something, oh, I really like this gravel, and then it makes me think of my driveway, and then I think of my car, and then I think of my house and my family, and then I put labels on everything, and then I start really diving into that. And see, this is what happens basically when we don't guard our sense doors, basically. And this is how distractions will arise, mostly, most of the time. And of course, this can happen at the eye, at the ear, at the nose, at the tongue, when you're eating, when you're smelling, whatever it is, whether it's like really nice, I don't know, incense, or whether it's cow dung. So it's navigating all of these, the sounds. Some people would hear like lovely music, maybe from the village, they want to go check it out, or maybe it's just traffic. Oh, I don't like traffic, you know. So it's either or. It's always, you know, oh, I really like to hear that music in that village. And then, or some people are more prone to anger and will be like swearing at the traffic, for example. So, and then we also have the food, when we taste it, when we eat. And so it's all a matter of that doesn't mean like shutting away what we're experiencing, but just releasing and relaxing the opinion, judgment, the idea, the preferences, all of that, and just living with what is. Yatha bhutang jnana dassanam. Very good. Good students. आता आपल्याला पुढचं पुढे आपण काय काय करायचं आहे. तर जसं म्हणते मी सांगितलं की सुरुवातीला हे पटिच्च समुपादाची थोडीशी हलकीशी ओळख आहे. तर आपल्याला आता प्रपंच वाढवायचा नाही आहे, बरोबर ना? प्रपंच कसा वाढतो म्हणजे आपण काय एखादी गोष्ट बघितली तर आपल्याला प्रपंच वाढवायचा नाही आहे. तर प्रपंच कशाने वाढतो तर आपले इंद्रिय सगळे ना. तर त्यांनी बुद्धांनी सांगितलेलं आहे की कथमेच भिक्खवे आसवा संवरा तमा तपा इदं भिक्खवे भिक्खु पटी संखा योनिसो चक्कु इंद्रिय संवर संभूतो विहरती. तर मग सगळे इंद्रिय म्हणजे अगदी
डोळ्यावर, कानावर, जिभेवर, नाकावर आहे ना, त्वचेवर, सगळ्या मनावर तुमचा पहिले काय पाहिजे, ताबा. म्हणजे जसं आता पण त्यांनी सांगितलं की मी इकडचा हा रस्ता बघितला, मला रस्ता बघितला तर मला अरे किती खडी आहे, तर माझ्या गावाला पण असाच रस्ता असतो, त्याच्यावर मी असा गाडी चालवतो, मग माझी गाडी अशी आहे, मग माझी गाडी आता कुठे उभी असेल, आता काय आहे, असं करून आपला प्रपंच काय करतो, वाढत. मग आवाज ऐकला की अरे काय छान गाणं आहे, मी पण आधी ऐकलं होतं, असं होतं ते, आता आता मला आवडत नाही, मग मी ते विसरले, मग आता कुठलं असेल, कसं आठवत बसतो, असं करून आपण काय करतो, त्याच्यामध्ये अडकत जातो. बरोबर आहे. तर हे सगळे आपले सहा इंद्रिय आहेत ना, ते आपल्याला नेहमी कुठे 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 भरकटतात. तर मग आपल्याला कुठे संवर करायचा आहे, कुठे त्यांच्यावर ताबा टाकायचा आहे, तर आपल्या सहा इंद्रियांवर आपल्याला ताबा ठेवायचा आहे. आणि कारण जर ताबा नाही ठेवला तर काय होतं, तर यम हिस्स भिक्कवे मनिंद्रिय संवर असंमितो विहरतो उपजेयू आसवा विगात परिळाहा. तर बुद्ध ते भटेचा शब्द बघत होते की काय निर्माण होतं, आपण जर आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवला नाही तर मन दुःखामध्ये जातं. बरोबर आहे की नाही. मन प्रपंचामध्ये अडकतं आणि प्रपंचामध्ये डिस्ट्रॅक्शन आहे म्हटल्यावर काय निर्माण होणार तिथे, आसव, आसव ना, अकुशल निर्माण होणार, डिस्ट्रॅक्शन निर्माण होणार, त्यांनी काही चांगलं होणार का. ओके, सध्या आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला कुशल करायचं. पण ह्या भडकलेलं मन काय आहे, हे प्रपंचामध्ये अडकत अडकत आपल्याला काय करतं, सत्यापासून किंवा आपल्या कामापासून आपल्याला लांब नेतं, त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मग आपल्याला लक्ष कुठे, मन, आपण मन कुठेतरी असतं पण काहीतरी ऐकायला येतं तिकडे भटकलं, काहीतरी दिसतं तिकडे भटकलं, काहीतरी खाताना काहीतरी आठवलं तिकडे भटकलं. तर ते सगळं आपल्याला काय करायचं, त्याच्यावर आपल्याला कळायला पाहिजे की सहा इंद्रिय आपल्याला काय करायला लावत आहेत, भटकायला कारणीभूत आहे. त्यामुळे दुःखाचं कारण आपलं काय आहे, इंद्रियामध्ये आपला त्यांच्यानुसार भटकणं, आपला त्याच्यावर ताबा ठेवणं. मग आता जसं म्हणते म्हणाले की अगदीच तुम्ही आता मी काय कशा रिॲक्टच करणार नाही असं होत नाही, जे आहे ते ओके आहे, त्याला त्याच्याबद्दल फारसा विचार करायचा नाही, त्याला पण धरायचं आणि लेट होतं काय करायचं आहे, ओके आहे, आता त्याच्यात विचार करण्यात अर्थ नाही, आता पुढचं बघू, पुढचे जेव्हा येईल तेव्हा बघू, आत्ता तरी काय करायचं त्याला भेटतो. तर ते जास्त महत्वाचं आहे. आणि बंते जसं म्हणाले की हा शब्द की त्याने आसव विघात परिळाहा, म्हणजे खूप दुःख वाढतं, घात विघात परिळाहा, परिळाहा म्हणजे काय, पिळवणूक करणार दुःख आपलं आसवा, आपण काय करतो खूप वाढवतो, डेव्हलप करतो. बरोबर आहे ना. जर आपण आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवला नाही तर जसं आपण आता पटीच्या समुपादाची लिंक केली की नाही, काय केलं, सळायचं ना, पच्चया पस्त पच्चया वेदना, वेदना पच्चया तन्हा. तर ही जी तन्हा आहे म्हणजे पण डोळ्यांनी दिसलं म्हटल्या पुन्हा अडकलंच पाहिजे असं काही नाही आहे. फक्त दिप्ठी दिप्ठी मत्तम, सुप्त सुप्त मत्तम, एवढं तर करू शकता की नाही. दॅट इज व्हॉट हॅज बी गुड. ओके. इन दिस वे वेन वन प्रॅक्टिसेस unguarded by self-mastery or restraint or sangvara, tension and overwhelming distractions come to be. But when one practices guarded by self-mastery, tension and overwhelming distractions do not come to be. So it's that simple. Sir, आपल्या संवर केला, आपल्या सगळ्या इंद्रियांचा संवर केला, त्याच्यानी जे डिस्ट्रॅक्शन येतात त्याच्यावर ताबा ठेवला की त्यांना येऊ दिलं नाही तर माझी समाधी जपाचा पुढे होणार, त्याचे अडथळे येत राहणार, तर तुम्ही त्याच्यातच अडकून राहणार. जी वेळ तुम्हाला कुशल करायची आहे ती तुम्ही कशात घालवताय, कुशल करणार नेहमीच, वेळ तर तेवढीच आहे तुमच्याकडे. बरोबर आहे की नाही. ते काय करायला घालवायचं आहे ते तुम्ही ठरवायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय असायला पाहिजे, कोविड असाल तर तुम्ही ठरवायचं आता काय.
If they are COVID, they'll do it. Oh, right? Yes. If they are a COVID, who knows? Who knows, who knows what will happen? We don't know. Yes. Yes. We walk in the wrong direction. Yes. The wrong station will come. The Tathagata is the one who shows the way. Yes. But they cannot walk for you. Can we show you? Sure, it can show you the way to Rajgaha. But yes, this is Venerable's Sutta. Yes. So, by reflection, given up by reflection, how are distractions given up by reflection? While wearing robes, and this is relative to the four requisites, basically food, shelter, clothing, and medicine. These are the basic, most basic things that we need for us to practice comfortably without overindulging into too many things, but having a comfortable practice here and now. This is mainly towards monks, but in all of life in general, also this is really applicable for those of you who wish to experience the Dhamma to a deeper level, perhaps, or to get closer to the Buddha's teaching, living a simple life and being very satisfied with only these four things, which are robes for covering the body, alms food to satisfy the stomach, basically, to just keep the body alive. I'm not going to read through the whole thing because I think we're stretching it. And the other ones are quite good. But mainly this revolves around only taking what we need to have a comfortable practice here and now. And so this plays a major role also in preventing distractions from arising for no real good reason, basically. So when we, for example, as a monk, you just we have a pharmacy, basically the Gilanhala. We call it the Gilanhala. Yeah. And so that we just go take our medicines or whatever. If we're sick, that's where we go. But then, you know, it happens that there's just not what you want. And then you're like, oh, well, I'll just practice contentment. But it's funny that sometimes instead of, you know, overreacting, or you can simply just be like, huh, okay, well, that's just not there, and be content anyways. Or just having a robe that, I don't know. For me, I was back in Canada by myself as a forest monk, and it was winter, and it was snowing, and it was quite cold, so I was going for a pindapat, and people told me they were trying to get me Gore-Tex robes, actually, like waterproof robes. And I was like, you know, like that's okay. And to basically, I had enough to keep my body warm, and that was okay. That was enough. And you know, I'm from that place, and usually you'd wear like nice jackets and all that, but it worked anyways, and it was fine. And I would come back and I would be really drenched and wet, but it would dry, and I had other robes, and so I could kind of and life is very simple when we live it in that way, and so it keeps our minds very very stable, very very pleasantly balanced. How are distractions given up by endurance? Now, I'll explain what you said. Yes, yes, please. आता इथे काय सांगितलं आहे की आपण कसं काय प्रत्येक गोष्टीने सॅटिस्फाईड असलं पाहिजे, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला
जेवढी जरुरी आहे किंवा जेवढी तुला पाहिजे तेवढंच, जसं बुद्धांनी भिक्खूंसाठी सांगितलं की सगळ्यांना माहिती आहे चिवर पिंड पात सेना सदान पच्चय विसर्जन परीक्षा, तर हे जे चार इक्विजिट्स आहेत तर तिथे हेच आपल्याला चार गोष्टी गरजेच्या असतात बरोबर ना, जगण्यासाठी एक वेळ म्हणजे आपल्याला अंग साकण्यासाठी कपडे पाहिजे असतात, हे जरी भिक्खूंसाठी सांगितलेलं असतं तरी कायम जर तुम्हाला धम्माच्या मार्गात चालायचं तर ह्या मिनिमम गोष्टी आपण जर सॅटिस्फाईड असल्या तर आपल्याला धम्मामध्ये प्रवेश, तर आपल्याला काय पाहिजे तर कपडे पाहिजे असतात अंग साकण्यासाठी, थंडीपासून वाऱ्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी, नंतर जिवंत राहण्यासाठी जेवण पाहिजे असतं आणि नंतर आपल्याला राहण्यासाठी जागा पाहिजे असते आणि औषधं काय म्हणतात आजारी पडले की औषधं पाहिजे असतात, जसं बनते एकटे म्हणजे ते त्यांनी जेव्हा चिवर घेतलं तेव्हा ते एकटे कॅनडामध्ये आणि कॅनडामध्ये सगळं सुख थंडी आहे बर्फात राहायचे डोंगरात राहायचे बनते आणि डोंगरावरनं म्हणजे आत्ता त्यांना सांगितलं नाही पण 3 तास उतरून ते पिंडपाचासाठी खाली यायचे आणि पूर्ण बर्फात भिजून जायचे आणि सगळे म्हणाले तुम्हाला वॉटरप्रूफ चिवर देतो किंवा जॅकेट घ्या, तर ते म्हणाले नाही तसं चिवरच घालून ते यायचे आणि एवढ्या एवढ्या बर्फातनं पुन्हा म्हणजे तिथे आणि तिथे पूर्ण पिंडपात करतात किंवा कोण जेवायला द्यायचं असतं ते काय कोणाला माहिती नाही तिकडे, कारण तिकडे बनतेच माहीत नाही लोकांना, त्यांना कधीतरी 3 तास आला तर कधीतरी त्यांना जेवण पण मिळायचं नाही, तसंच उपाशी परत चढून जायचं वर बरोबर आहे की नाही 3 तास आणि मग पूर्ण भिजलेलं असायचं पण बनते म्हणाले नाही ठीक आहे, हे पण काय आहे बघायचं आहे कारण हे काय आहे जसं सांगितलं तसंच राहायला पाहिजे, तर प्रत्येक वेळी सगळं मिळतंच किंवा मिळायलाच पाहिजे असं काही नाही, तर जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा कसं आपल्याला राईट आणि मग तेवढ्या पुरतं बघायला पाहिजे बरोबर ना, हे ठीक आहे नाही पाहिजेच मला पाहिजे असंच पाहिजे तसंच पाहिजे असं जेव्हा करतो तेव्हा मग त्याच्यामध्ये आपल्याला धम्माच्या मार्गावर चालत नाही, तर आत्ता पण आपण जेव्हा बघतो किंवा आपल्याला काय करायचं असलं तर किती आपल्याला काय पाहिजे असतं बरोबर ना, आपले कृष्णा कृत्य कितीपर्यंत जाते ते आपल्याला लक्षात घेऊन हे भिक्खूंसाठी जरी असलं तरी आपल्या पण जीवनामध्ये याचा काय आहे खूप महत्त्व आहे हे जेव्हा कळतं तेव्हा आपण धम्माच्या मार्गात पुढे चालू शकतो, बेसिक जी आहे अंडरस्टँडिंग ही फार महत्त्वाची आहे म्हणून मी म्हटलं बघते ना हे पण सांगते समजून ठीक आहे गुड. It also gives us something real and tangible to come back to. So whenever you have, you know, more than this and you're not really attached because you know that you really you only need these 4 things and if you have that you're good. So you can, you know, all the other things they come and they go, and when you're not attached to that then you're okay, your mind is free. There will be times when you have more and then there will be times when you have less. And so if you're always expecting only just what you need or, you know, keeping it simple, then you're always going to be happy. Basically, that's what it means. How are distractions given up by endurance? Reflecting wisely, one patiently bears with heat and cold, hunger and thirst, flies, mosquitoes, wind, sun, insects, and lurking animals, ways of speech that are hurtful and unwelcomed, and experienced bodily feelings that are painful, sharp, burning, severe, disagreeable, repulsive, and life-threatening. One is forbearing in nature. In this way, when one is not forbearing, tension and overwhelming distractions would come to be. But when one is forbearing, tension and overwhelming distractions do not come to be. So this is, of course, there's a limit to this. We're not saying, you know, like plant needles in your legs and be like, try to not move or anything. It's really about, there's a certain limit where a threshold where
You know, oh, I can't meditate, it's too hot, or I can't meditate, it's too cold, or I can't meditate, there's flies, or I can't meditate, there's, well, there's no flies, that wouldn't work, but I think we all enjoy the no flies. Somebody said something to you, and then you can't, like, it's always there in your mind. It's just this slightly, you know, knowing where to put a little bit more effort. Sometimes it depends on the personality types. That's one thing that I notice, is that, you know, some personality types might really, like, actually might put too much energy and do this too much, actually, and then this brings up tension. But then there's also personality types that Yes. Or maybe a delicately nurtured, I guess. How would that be the word that we use? Delicate disposition. Delicate disposition, yes. Just on the complaining side. Yes. So, you know, there, sorry. म्हणजे दुसरं डिस्ट्रॅक्शन काय असतं, म्हणजे आपण जेव्हा ध्यानाला बसलोय, बरोबर आहे की नाही, किंवा आता आपण मेडिटेशनला आलो, तर पहिले चार रिक्विजिट सगळ्यांना मिळाले, बरोबर ना, तरी पण आपण भटकू, मग अजून पाहिजे असं म्हणून आपण वेगळं करतो. दुसरं अजून मन भटकण्याचे कारण म्हणजे की आपण प्रत्येक गोष्ट आहे ना, कुठली की फार थंडीच आहे, फार उन्हाळाच आहे, बरोबर ना, खूप मच्छरच आहे, खूप माशाच आहे, की माशाच नाहीये, किंवा इथे दगडच आहे, इकडे आवाजच आहे, असं म्हणून आपण काय करतो, म्हणजे फार त्रास, म्हणजे भटकत जातो कुठेतरी, बरोबर आहे ना, म्हणजे कुठे कुठे मन भटकू शकतो ना, तर ते पण सांगितले बुद्धाने, म्हणजे काय नवीन आहे, तुम्ही काय पहिल्यांदा असे करणारे नाही, अशीच लोक करायचे ना, की मग मला हे चालत नाही, मला हे आवडत नाही, बरोबर आहे ना, मला असंच पाहिजे असतं, ते इथे मिळत नाही, त्याच्यामुळे माझं मेडिटेशन होत नाही, बरोबर ना, आपण कारण काहीही देतो. ते पण सांगितले बुद्धाने की काय काय होतंय, म्हणजे इदं भिक्खवे भिक्खू पटी संघा योनिसो समूहती, म्हणजे आपल्याला एंड्युरन्स वाढवायचा आहे, आपले पेशन्स कसं वाढवलं पाहिजे, पेशन्स म्हणजे काय, आपल्या आपले सहनशीलता, हा खंती खमा, ओके, तर वाढवली पाहिजे, कारण आपल्याला होतं काय, मला त्रास होतो, मला हे नाही करायचं, ह्याच्यामुळे मला येतं, म्हणून माझं मेडिटेशन होत नाही, इकडे आवाजच फार आहे, मला फार मेडिटेशन होत नाही, इकडे ऊनच आहे म्हणून मी मेडिटेशन, इथं मच्छरच आहे म्हणून मला मेडिटेशन होत नाही, असे आपण जेव्हा कारण देतो, बरोबर आहे की नाही, तर ते पण आहे ना, काय होतं, ते सुद्धा आपल्याला अडथळा येतो, आपण आपलं मन काय करतं, अडथळ्यामध्ये अडकतं, त्याच्यामुळे एंड्युरन्स म्हणजे आपली सहनशीलता, तुम्ही किती सहन करून, मग असं नाही म्हणत, पण ते म्हणाले अगदी पार पार हाल हाल झाले तरी पण आपल्याला आम्ही सहन करायचं असं नाही, पण एक क्षमता असते, त्या क्षमतेच्या पर्यंत तरी आपल्याला ते सरळ करायचं असतं, कारण ते दंबाच्या मार्गावर चालताना हे ह्या अडथळे आहेत हे लक्षात घेऊन करायचं. सगळी सुखसुविधा असून सुद्धा जर आपण करत नाही, म्हणजे हा काय झाला, आपल्या मनाचा अडथळा झाला असा त्याचा अर्थ होतो. म्हणून बुद्धाने पण सांगितले अगदी दंस मकस वात ताप सिरी सप संपसान दुरुत्तान दुराव अजून काय दूर दुराग तान वचन पथान उत्पान शारीरिकान वेदनान दुःखान पिब्बान खरान कटुकान असातान अमनापान पानहरान अधिवास जातिको होती. एवढ्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात जर आपण काय केलं, म्हणजे त्याला अडकलो
बरोबर आहे ना, थोडीशी आपण सहनशीलता दाखवली तर ह्या सगळ्यामधनं आपल्याला झटकन बाहेर पडता येत, बरोबर ना? त्याच्यात अडकत गेला तर इथपर्यंत मरायची वेळ आली असं म्हणतो लगेच आपण ना, पान हरानं म्हणजे काय काय मरेपर्यंत कोण असं करेल काय असं म्हणतो, बरोबर ना? पण तसं काय होत नसत, बरोबर आहे ना? आपलं मन तसं काय त्याच्यात विचार कर अडकत आणि ते सुद्धा आसव आहे, ते सुद्धा अडथळ आहे, हे लक्षात घ्या. गुड. Our teacher Bhante Mularamsi was big on saying that we're our own teachers. He used to say, I'm not your teacher, I'm a guide. And this was the first meditation teacher that ever said this to me, and I had a lot of meditation teachers before that. And the emphasis is really on getting to know yourself, knowing how your own mind works, and then learning to be your own coach, because then, you know, you come on this 10-day retreat, but the rest of the year, you're going to be there to guide yourself. You're not going to necessarily have the interviews with Bhante every day. So one thing is to just ask yourself, you could ask yourself right now, am I somebody who puts in a little bit too much effort, typically, or am I somebody who's more on the side of being a little bit lazy, or a little bit lacking that energy or that drive? And, you know, the kind of, for example, if you're getting up after just a few minutes, you might tell yourself, you know what, I can endure these hindrances a little bit longer. I can sit and siksar the first couple of urges to get up and extend my sit a little bit longer. And likewise, if you're somebody who's sitting there just, you know, drenched in sweat and there's all this pain in your body and you're being really hard on yourself, then recognize that you need to probably be nicer to yourself, show yourself some loving kindness. But this applies to the whole practice, like getting to know your mind really well and know yourself and how much effort to put in. We can't tell you these things because we're not inside your mind. You know yourself best, or you'll get to know yourself best. ते सांगितले की त्यांनी पण खूप मेडिटेशन टीचरकडे शिकले, बरोबर ना? पण म्हणते विमलरामजी पहिले असे टीचर होते जे म्हणाले की मी फक्त गाईड आहे तुमचा आणि तुम्हाला सगळं करायचं आहे आणि तुम्हाला आता स्वतःला ओळखायला शिकायचंय, कारण प्रत्येक आयुष्यात इथे 10 दिवस असाल, इथे रोज म्हणते विचारतील, पण पुढे काय करा, तुम्हाला स्वतःला ओळखायला आलं पाहिजे. तुम्ही कुठल्या प्रकारचे व्यक्तिमत्व आहे ते तुम्ही ओळखायचं, की 20 मिनिटं बसले की लगेच माझा पाय दुखतो, लगेच बदललं, थोडे पण प्रयत्न करायचे नाही की लगेच काय पाय तुटत नाही, 15 मिनिटात आणि 20 मिनिटात काय पाय तुटत नाही. लोक बरोबर पिक्चर बघताना वगैरे बसता, बरोबर आहे की नाही? तर बसू शकतो आपण, म्हणजे तुम्ही फार अगदी स्वतःला अगदी जरा पण कष्ट करायला द्यायला तयार नाही अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहात की फार अगदी घामाघूम झाले, पाय तुटायला अगदी तो असा असं वाटतंय तरी पण छळताय, छळ करताय स्वतःचा आणि बसताय असे आहात का? तर तुम्ही असे दोन्ही प्रकारे करायचं नाही, बरोबर आहे की नाही? तुम्ही स्वतः प्रेमपण करायचं, पण अगदीच आळशी पण आहात का? जरा पण प्रयत्न करायचा नाही, असं उठावसा उठून पडावसं वाटलं तर अजून बसू शकतो मी 5 मिनिटं असं म्हणून तुम्ही सिक्सार करून पुन्हा त्या विचाराला पण सिक्सार करून तुम्ही जास्त बसू शकता का हे बघायचं. तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या मनाला ट्रेन करायचं आहे की तुम्ही करू शकता का? तर स्वतःला ओळखण्याची जी आहे ती तुम्हाला फार महत्वाची आहे, बरोबर ना? की नाही मी आता 5 मिनिटाशिवाय बसू शकत नाही, 15 मिनिटाशिवाय मला बसता येत नाही असं काही नाही आहे. आपल्याला माइंडला जर अशी उठायचं वाटलं ना तर अरे मी बसू शकतो का 2-5 मिनिटं असं करून आपण त्या मनाला सिक्सार करून थोडंसं अजून करायचं, स्वतःचे हाल पण जास्त करायचे नाही, त्यामुळे आरामात हे सगळं करता आलं पाहिजे. स्वतःचे मला नाही वाटत कोणी फार स्वतःचे हाल करतात, हाल करू नका असं म्हणणार नाही, तुम्ही स्वतःचे लोक 4-5 तास बसू शकतात एका जागी, व्यवस्थित बसू शकतात, काही हाल होत नाही, बरोबर आहे की नाही? त्यामुळे तुम्ही अगदी 15 मिनिटात उठत असाल, 20 मिनिटात उठत असाल म्हणाल की नाही,
मला बसताच येत नाही, पायच दुखतो किंवा असं काय, तर तसं काय नाही, खुर्चीत बसा, पण जास्तीत जास्त वेळ बसण्याचा काय करायचा आहे, कारण ते तेच उठण्याची इच्छा झाली ना त्याला स्वीकार करायचं. मन एकदम अस्वस्थ झालं तर आपल्याला उठायचंय, दुखतंय असं वाटलं की हा दुखतंय, हेच थॉट आहे ना, हेच डिस्ट्रॅक्शन आहे, याला पण स्वीकार करून मला समजायला पाहिजे. तर स्वतःला ओळखायला आधी शिका, कारण आयुष्यामध्ये हेच जास्त पुढे कामी येणार आहे. हे 10 दिवसाची जी शिकवण आहे, कायम म्हणते नसणार आहे विचारायला काय किती वेळ मिळतं बसणार, बरोबर आहे ना. हे आपल्याला कळायला पाहिजे की मी कुठली पर्सनॅलिटी आहे, आळशी आहे म्हणजे आळशीच आहात सांगायला नको, बरोबर आहे की नाही मला पण माहिती आहे. तर तसं प्रयत्न करणं जास्त महत्वाचं आहे, बरोबर आहे. त्यामुळे थोडेसे एफर्ट्स, एनर्जी, वीर्य इज नीडेड. ओके, अधिष्ठान करतो का फक्त, ओके, जास्तीत जास्त बसायचा प्रयत्न करायचा, मनाला एकदम बांधायचं नाही पण त्याला पळून पण द्यायचं नाही, सगळी इकडे डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही. पण पहिले स्वतःला ओळखायला शिकायचं हे जास्त महत्वाचं आहे. तेच म्हणते सांगताय की आपल्याला स्वतःला ओळखलं तर मग आपल्याला पुढचं काम करता येतं, बरोबर आहे. कारण तिकडचे वेस्टर्नर एकदम खूप श्रद्धेने खूप जास्त किती हाल झाले तरी बसायचा प्रयत्न करतात, तसं म्हणून ते सांगतात. ते मी म्हटलं आमचे काही करत नाही, मला माहिती आहे. Okay, very good. We're getting intimate. Getting all familiar. Very good. So, and now there are some distractions that can be simply given up by avoiding some things. Straightforward, reflecting wisely just as someone would avoid a mad elephant. Makes sense. A mad horse, a mad bull, a mad dog, a snake, a stump, a thorny bush, a hole, a steep cliff, a cesspool, a sewage spill. Similarly, one avoids an unsuitable seat. This is more for monks. just so you know. It's like, well, an elephant or a seat. It's like, I don't understand. So it's basically Vinaya rules, and we really want to keep good Vinaya usually. So good conduct. So an unsuitable seat, like a big lazy boy or something like that, we're just going to try to avoid because we're going to feel guilty that we broke a rule. That's what is meant here. An unsuitable location, like going hunting the streets at night for monks. This is not recommended against Vinaya. Associating with those people bent on harm. And any action wise brothers and sisters in the spiritual life would recognize as harmful behavior. Therefore, reflecting wisely, one avoids these things. In this way, when one avoids these things, there are no distractions, and when there are no distractions, and then if one were not to avoid these things, distractions would come up. Or like I like to say, just don't stand in the middle of a busy street or things like that, you know. Like there are things that you can do that
are really obvious that you can avoid, like stand in the sun for like 5 hours. I don't know if you can do that. I don't think I could. But I'd get really, really hurt. So yeah, just these things that obviously will cause a lot of problems in your mind. Yes, please go. तर दुसरी गोष्ट आपल्याला अवॉइड म्हणजे अडथळा कुठला येऊ शकतो राईट. तर म्हणजे तुम्ही अडथळ्यांना कसं समजायचं मग अडथळे तुम्ही तुमच्या म्हणजे काय म्हणतात तुमच्यावर कुठल्या पिसाळीला कुत्रा आलं तर तुम्ही अवॉइड कराल की नाही त्याला कराल. कोणतरी तुमच्या बळी धावत आला तर तुम्ही तिकडनं पळणार की त्याच्या समोर उभा राहाल बरोबर आहे की नाही. तस अडथळ्यांना काय करायचं आहे अवॉइड करायचं आहे. ओके तसे अडथळे अवॉइड करायचे. तुमच्यावर कोणीतरी चालून येत आहे साप बघितलं की तुम्ही त्याच्या जवळ जाता की लांब पळता जवळ जाता बरोबर आहे की नाही. मग तसेच अडथळे बरोबर ह्या सगळे विचार हे सगळे ह्याच्यासारखे आहेत तर तुम्ही त्यांना जाऊन भेटाल का या 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 चहा घ्या पाणी घ्या असं होईल का राईट. बनते व्हॉट इट सेज यू नो येस हाऊ इट इज एक्सप्लेन दॅट इज व्हॉट माय येस की हाऊ यू अवॉइड थिंग्स राईट. सो इफ सम द बुल इज चार्जिंग ऍट यू विल यू बी देअर will you stand and let the bull come at you? No. No, you will avoid it. Yes. So you should be avoiding yes. Your thoughts yeah. like how the bull is charging at you. Yes, so yes. you avoid the thing, right? Yes. So if a snake is coming at you, you see a snake, do you stand there or let the snake come to you? Yes. No. Then you avoid it, you know. So you should be avoiding the thoughts in the same way as you should be avoiding such animals charging at you. So think the thoughts as you know all these things coming at you and avoid them. So yes. your thoughts, your friends or whatever thoughts the distractions are like yatha rupe agochare charanta yatha rupe papaka nitya bhajanta. So you should be avoiding like these friends or thoughts which are coming, you should be avoiding them like you avoid such things. Yes. That is how the comes. Yes. By six-staring them. Yes, by six-staring. Good. Yes. Good. So, when thoughts are coming, you should be avoiding them. Okay? Yes. तुम्हाला माहिती आहे आता विचार वाईट मनात यायला लागले बरोबर आहे की नाही. तर ते तुम्हाला कसे दिसले पाहिजे एखादा पिसाळलेला हत्ती तुमच्यावर येतोय बरोबर आहे ना. साप येतोय किंवा कुठला प्राणी तुमच्यावर येतोय असा तुमच्यावर अडथळा येतोय बरोबर आहे ना. मग तुम्ही तिथे थांबाल की पळून जाल अवॉइड कराल त्याला तर आसवा तुम्हाला कसे काढायचे त्याला अवॉइड करायचे त्या दिशेला तिथन आपण पळायचं बरोबर. आसवा येत आहे तर आपण त्यांना अवॉइड केलं. अवॉइड कसं करणार सिक्स आय केलं फिनिश ओके दॅट डन. तो तिथे थांबायचं नाही या चहा देतो बसा त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा त्यांना अटेन्शन देता अटेन्शन दिलं की तुम्ही त्यांचे स्वागत केल्यासारखं होतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्या भरकटला की तुम्ही त्यांना खत पाणी घातल्यासारखं होतं ओके. त्यामुळे त्यांना अवॉइड करणंच जास्त महत्त्वाचं आहे. एकदा घरात आले की मग त्यांना चहा द्यावा लागतो बरोबर आहे की नाही. मग काय करायचं अवॉइडच करायचं घरातच येऊ द्यायचं नाही असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे ते काय आहे मग तुम्ही योनिसो परिवच्छेती देन यू कॅन लेट गो लेट गो. थॉट्सला कसे आसव वाढवू नाही द्यायचे वाढणार कधी जे तुम्ही त्यांना शिरू दिलं मनामध्ये शिरूच द्यायचं नाही ओके. व्हेरी गुड ओके गुड आय नेव्हर रेड दिस. Good. Were you at basic, very basic, not the word, word to word. Yes. Were you at Vinodana? Yes.
Yeah. Or were you at the one before that? No. I am talking of the Parivajana Pahatabha Asava. Ah, okay. Parivajana. Yes. Okay, good. Avoiding. Good. So now avoiding. We're going to Vinodana. Yes. Now okay, good. Vinodana. Okay, release. Yes. Okay. That this is how I am translating this, but yes. How are distractions given up by release? And this is what step? Release keeps me step by step. Yes, very good. Don't worry, we have more hours. For all the four next hours. Reflecting wisely, when a thought of sensory engagement or outward desires, wanting something outside, comes up, one does not continue along with it. One abandons it, releases it, lets it go, and one undoes it and brings it to an end. So this is what I talked about last night, basically. This is where I'm taking this from. It goes through wanting something, then not wanting something, or anger, or dislike, and then harm, and then any other harmful, unwholesome state that come up, one does not continue along with them. And these are the distractions. One abandons them, releases them, lets them go, and undoes them, and brings them to an end. And how does one do that? By not keeping your attention, by not keeping your attention on the distraction, just letting it be there on its own. It might stay there for a little bit, but it's okay. You stop feeding it your attention. So when one does not release, tension and distractions arise, and when somebody releases, then they fade away. भक्तीने जे सांगितलं सुप्ताचा आहे तो भाग सांगितला होता तो हा आहे की विनोदना पहा तब्बा असं म्हणजे काय आपण आपलं मन भटकलं ना की त्याला काय म्हणायचं ना त्याला लक्ष द्यायचं नाही बरोबर ना भटकतंय तर त्याच्यामध्ये आपण लक्ष देत राहिलं त्याच्यामध्ये फिरत राहिलं त्याच्यावर त्याचा प्रपंच वाढवत राहिला की ते आपलं मन त्याच्यामध्ये भटकत 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 कुठल्या तर कुठे निघू जातो लक्ष नाही दिलं तिथेच रिलीज केलं रिलॅक्स केलं आणि त्याला सोडून दिलं बरोबर तिथेच लेट गो करणं जास्त महत्वाचं आहे ते त्याच्यामध्ये अडकत राहणं त्याच्याबद्दल विचार करणं सोडून द्यायचं त्याला विचार आला ओके रिलीज रिलॅक्स लेट गो रिस्माइल पुन्हा तर विनोदना म्हणजे त्याच्यापासून सेपरेट होणं विनोदना म्हणजे काय त्याला एकट्याला टाकून देणं आपण त्याच्यापासून बाहेर होणं त्याच्यातनं स्वतःला सेपरेट करणं वेगळं करणं त्याला म्हणतात ओके विचारामध्ये आपण अडकायचं नाही आपण काय करायचं स्वतःला लगेच सोडवून घ्यायचं विचारांमधनं आणि पुन्हा आपल्या टप्प्याकडे यायचं बरोबर आहे ओके सो नाव द लास्ट वन How are distractions given up by development? And this is a big part of what we do. So now we had release. First, we had all of these ways we could understand how to understand things so that distractions do not arise, and how to avoid certain things, how to guard the sense faculties. And now we had release. When thoughts come up that are unwholesome or distracting, release them, and then how to bring it to full fruition, basically, by development, bhavana. Reflecting wisely, and this is talking about the Satta Sambhojanga, the seven supports of awakening. One develops the support of awakening of awareness, which is caused by letting go, calming down, releasing, and that culminates into relaxing, or surrender, depending on how one wants to look at it. This is viveka nisittang, viraga nisittang,
Nirodha Nisittang Gosaga Parinami. So this is actually a sequence that comes up very, very often in the suttas when the Buddha explains the seven, the Satta Sambhojangas or the Ariyavatthangika Maggo. He will sometimes explain it. That is, like each of the qualities that are rooted in these qualities. So viveka, like letting go, detaching. Viraga, which can be interpreted as dispassion, but personally I like to understand viraga as calming down. Viraga, like becoming unagitated. And then nirodha, which is, you know, another way of saying releasing or bringing something to an end, bringing, like calming it down, yes, until it stops. And then vosaga parinaming is a really interesting end to this formula, which vosaga actually can mean literally, either surrender or, like in the dictionary, even relaxation. So it's quite wonderful and clear that this includes also the relaxed step. And so we're completing the whole circle here. And then it goes basically through dhamma vichaya, virya, piti, passadi, samadhi, upekka, which is viveka nisittang, viraga nisittang, nirodha nisittang, vosaga parinami. So that is based upon letting go, calming down, releasing it, bringing it to an end, calming it, and that culminates into relaxation or surrender, giving it up, basically. And obviously, this whole sequence, as we do this, these four qualities, viveka, viraga, nirodha, and vosaga, as these mature, then these seven supports of awakening also will mature. And so that the joy will arise, that pamoja will arise, piti will arise. And so in this way, we are cultivating wholesome states and letting go of unwholesome ones, the distractions. And just so you know, the metta, the maitri, is found, well, actually, that's a good question. Where would you think to find the metta in the seventh, in the Satta Sambhojanga? Metta kashyate Satta Sambhojanga madhe metta kuthe aali? Kuthlya yacha aali? Kuthlya yacha kuthli aahe? Pasaddi. Yes, it culminates. Yes, that's very close. But piti would kind of like metta would bring piti. But what we do, that it's like metta is like the choice. We're choosing this, and it's kind of like an investigation. Dhamma vichaya, yes. So Dhamma vichaya is like right effort, basically. Dhamma vichaya is literally another word for samavayamo. It's for right effort. And as we do right effort continuously, virya, then there's piti arising. So, and then the body calms down, and then the mind gets collected, and then steady. So this is how it works. I think we might wrap it up here. Is that good? I was gonna add another thing, but I think it's gonna take a little too much. The ending is good. Monks, when one has given up the distractions to be given up by discernment, the distractions to be given up by self-mastery, by reflection, hindrance, avoiding, release, and development, one is called a monk or
a meditator who lives protected by the mastery of all distractions, sabbasava, who has cut away tension, flung off the shackles, perfectly gone beyond conceit, who has made an end of trouble. This is what the Awakened One said. Glad at heart, the monks rejoiced in the Awakened One's words. And so, this is the end. Yes, and then now we have the explanation. आपल्या लक्षात आलं पाहिजे.
फक्त थोडंसं आपल्याला मेहनत करणं गरजेचं आहे. गुड. सो ऑटोमॅटिकली वी आर डूइंग ऑल दीज थिंग्स व्हेन वी डू वन. यस. Exactly, that's what I was going to say. So, but when you're practicing the 6 R's properly, then you need dasana, you need samadhi, you need to understand how mental states work. That's just, there's no other choice. Otherwise, you'd not really understand the 6 R's. But when you use the 6 R's properly, you have right view, you're practicing properly. Then you practice all of this, basically guarding the sense faculties. You understand things the way that they should be, and then you're likely to avoid things that have to be avoided, release things that need to be released, and develop the things that need to be developed. So as you go back to your spiritual friend, the metta, and releasing and relaxing everything else, basically. And this sutta is not an odd sutta. It actually is found again in the Anguttara Nikaya. I think it's the book of six, in the book of sixes. And it's found in the Majjhima Nikaya. And it's found broken apart in little bits and pieces throughout the canon. So it's quite a guarantee that, I mean, as far as we can have a guarantee on these things, that the Buddha actually really taught this quite a bit, this mastery of all distractions, basically. So this is what we're all doing here, and now hopefully we have more wisdom and govida. Yeah. And happiness and kushi and kushi and muskurana and what's the other one? I forgot. The other one I learned in Jidvan. Kushi, muskurana, hasna, yes. Hasna, muskurana, kushi, enjoy karo. okay, TK. So we can maybe, are you gonna say something else? No. Okay. आज आपण जे सूत्र शिकलो त्यात बुद्धाने पण हे सांगितलंय जे आपण इथे ऍक्च्युअली करतोय प्रॅक्टिस आणि जे अडथळे येत आहेत ते कसे अवॉइड करायचे, कुठल्या गोष्टी करायच्या नाही, आपण आपल्या डिस्ट्रॅक्शन मध्ये अडकायचं का नाही बुद्धाने सांगितलं आणि कोण अडकतं ते पण सांगितलेलं आहे. बरोबर आहे ना? पहिया पाहिजे, अडाणी असाल, अयुनिसो मनसिकार असाल तर तुम्ही काय कराल ते पण सांगितलेलं आहे. बुद्ध एकदम स्पष्ट होता. बरोबर ना? तुम्ही जर चुकीचं करणार तर चुकीचं होणार. बरोबर आहे ना? चांगलं करणार, योग्य सांगितलं असं कराय केलं तर तुम्ही त्या मार्गावर योग्य चालू शकता. हे बुद्धांचे शब्द आहेत आणि ते खूप खूप सोपे करून भक्तीने शिकवलं आहे, सांगितलं आहे. आणि ते सुप्त इतकं योग्य प्रकारे आता आजच्या घडीला किती योग्य तुम्हाला समजत आहे, तर तुमचं प्रॅक्टिस त्याच्याप्रमाणे कशी बदलेल, ओके, किंवा त्याच्यामध्ये काय फरक पडायला पाहिजे, तुम्ही कुठे अडकताय ते बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि ते सुप्त म्हणते मी आज एक्सप्लेन केलं. मी थोडंसं जास्त आज केलं कारण मला कळलं की तुम्ही थोडंसं मार्गाला भरकटच चाललेले होते, त्याच्यामुळे हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. तर त्याच्याप्रमाणे सुप्त पण म्हणते मी छान सुप्त शिकवलं किंवा ते एक्सप्लेन केलं. ज्याच्यात एक बुद्धांनी पण प्रत्येक ठिकाणी हे सुप्त एका ठिकाणी नाही तर अमृतसर निकायमध्ये प्रत्येक ठिकाणी हे जे येतात शब्द ते किती महत्त्वाचे येतात ते सांगितले. त्यामुळे आय टोल्ड देम दॅट आय एक्सप्लेन मोर टुडे बिकॉज यु नो इट्स अ व्हेरी ॲप सुप्त ॲट दिस पिरियड वेर दे नीड ऑल दिस थिंग्स राईट. So yes. Tomorrow we should see changes, or tonight they should start, and good. We should be seeing good, you know, flying in the air tomorrow. Little bit energy in the work and a smile on the faces. That is so I can see. Good. Right? Yes. Otherwise. Yes. A COVID. Yeah, a COVID. What can we do? Very good. Okay. Maybe now let's share some merits.
Punya Numodana, page 213. And I think I will be saying it first, and then you can repeat after me every line, basically. Dukkha patta chani dukkha. Dukkha patta chani dukkha. Bhaya patta chani bhaya. Soka patta chani soka. Hontu sabbe pipanino. Idang no punyang sabbe satta anumodantu. Sabba sampatti siddhya. Aka satta cha bhumatta. Deva naga mahiddhika. Punyang tang anumoditva. Chirang rakhantu buddhassa sasanang. Sadhu, sadhu, sadhu. Okay. Have a beautiful evening. Have fun. And I'll see you tomorrow. The interviews with a smile.